आता आपण डायरेक्ट बघू क्वेश्चन नंबर 1. ही आपली स्लिप आहे. देर आर टोटल 6 क्वेश्चन्स. ओके, द फर्स्ट क्वेश्चन इज डबल स्टेनिंग परमनंट मायक्रो प्रिपरेशन फॉर 9 मार्क्स. सेकंड, मॅसरेशन अँड प्रिपरेशन ऑफ द प्लांट मटेरियल बी, 5 मार्क्स. थर्ड प्रॅक्टिकल आहे सेटअप बायोकेमिकल एक्सपेरिमेंट सी, 9 मार्क्ससाठी आहे. ही क्वेश्चन आहे प्रिपरेशन ऑफ द स्लाइड फॉर एक्सक्रिटरी अँड अनाटॉमिकल पिक्युलॅरिटीज, 5 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5 आहे 12 मार्कांच्यासाठी आपल्याला आयडेंटिफिकेशनचे 6 स्पॉट आहे. आणि क्वेश्चन 6 मध्ये जर्नल आणि स्टडी टूर आहे. 50 मार्कांचं प्रॅक्टिकल आहे. 50 मार्कांचं आपण विभाजन बघूया. 10 मार्काचं तुमचं सबमिशन आहे, जे तुम्ही जर्नल आणि स्टडी टूर रिपोर्ट सबमिट करणार आहात. ते राहिलेल्या 40 मार्कापैकी 9 मार्काचं प्रॅक्टिकल 1 आणि 9 मार्काचं प्रॅक्टिकल 3 आहे. हे दोन प्रॅक्टिकल आहेत ते साधारणपणे 20% मार्क्स घेणार आहेत. 40 पैकी 10 मार्क म्हणजे 20% होतील. तर हे दोन्ही प्रॅक्टिकल्स महत्वाचे आहेत आणि बाकीचे प्रॅक्टिकल्स. ई मध्ये आपल्याला दिसत आहे प्रिपरेशन आहे, मायक्रो प्रिपरेशन, किंवा प्रॅक्टिकल 3 मध्ये सुद्धा आहे एक्सपेरिमेंटल सेटअप. ओके, पण ऍक्च्युली आपण हे ऑनलाईन मोडवरती घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला हे प्रॅक्टिकल करायचं नाहीये. वी विल शो यू द रिक्वायरमेंट फॉर द एक्सपेरिमेंटल सेटअप, वी विल शो यू द ऑब्झर्वेशन टेबल अँड यू हॅव टू गिव्ह द ओरल ऑन दॅट प्रॅक्टिकल. हे प्रॅक्टिकल कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करत आहे, त्याच्याबरोबर त्याच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्याचे रिझल्ट आपल्याला काय दिसत आहेत, या संदर्भातले ओरल क्वेश्चन्स विचारले जातील. जेवढे प्रॅक्टिकल्स आपले जास्त मार्काचे आहेत, तर किमान 2 मार्कांच्यासाठी कमीत कमी एक प्रश्न डिस्क्रिप्टिव्हसाठी, तसा प्रत्येक मार्कासाठी कमीत कमी एक ओरल प्रश्न त्याच्यावरती येण्याची शक्यता आहे. ओके, प्रॅक्टिकल नंबर 1 बघूया आपण. मेक अ डबल स्टेनड परमनंट मायक्रो प्रिपरेशन फॉर द स्पेसिमेन बी. हे ऍक्च्युली करून ठेवलेलं तिथं असणार आहे, तुम्हाला याच्यावरती ओरल विचारली जाईल. ओके, आता याच्यामध्ये मोनोकॉट अँड डायकॉट स्टेमचं नॉर्मल रूट आणि स्टेम जे आहे ते प्रॅक्टिकल होणार नाही. म्हणजे राहिलं फक्त याच्यामध्ये काय, सेकंडरी ग्रोथ इन डायकॉट प्लांट किंवा अनामुलस सेकंडरी ग्रोथ इन बिग्नोनियन ड्रसिना. तर आपण घेताना प्रॅक्टिकलमध्ये फक्त हे खालचं जे प्रॅक्टिकल आहे, स्टडी ऑफ अनामुलस सेकंडरी ग्रोथ फॉर बिग्नोनिया अँड ड्रसिना स्टेम, हे घेणार आहोत. एक स्टुडंट साठी एक आणि वाय स्टुडंट साठी एक. आता याच्या काही पिक्युलॅरिटीज ज्या आहेत त्या मी तुम्हाला आता सांगतोय, त्या तुम्हाला परत ओरल मध्ये विचारल्या जातील याच्यावरती प्रश्न, तुम्हाला त्याची उत्तरं द्यायचे. याच्यामध्ये वी हॅव टू प्रिपेअर अ डबल स्टेनड परमनंट मायक्रो प्रिपरेशन. तर याची प्रोसिजर जी आहे, या प्रोसिजर मध्ये 3 पार्ट आहे. पहिला पार्ट आहे स्लाइड प्रिपेअर करणं, दुसरा पार्ट आहे त्याचं डबल स्टेनिंग करणं, आणि तिसरा पार्ट आहे त्याचं परमनंट स्लाइड मध्ये कन्वर्जन करणं. त्यापैकी पहिला पार्ट आहे स्लाइडचं सेक्शन देणं, मटेरियलचं सेक्शन देणं. मटेरियल तुम्हाला बिग्नोनिया आणि ड्रासिनाचं मटेरियल ठेवलेलं असेल, त्याचं सेक्शन आपल्याला घ्यावं लागेल. या सेक्शन मध्ये ज्यावेळेला आपण त्याचं स्टेनिंग डबल स्टेनिंग करतो, परमनंट स्लाइड मध्ये त्याला कन्वर्ट करतो, त्यावेळेला डिहायड्रेशनची प्रोसेस करतो. ओके, वी विल यूज अल्कोहोल ग्रेड्स, डिफरंट अल्कोहोल ग्रेड्स. या अल्कोहोल ग्रेड्स ग्रॅज्युअली आपण वापरणार आहोत, म्हणजे प्लांट मटेरियल मधलं जे पाणी आहे ते काढून टाकणार आहोत अँड वी विल रिप्लेस इट बाय द अल्कोहोल. एकदम जर हे अल्कोहोल टाकलं तर जे सेल स्ट्रक्चर आहे ते डीप फॉर्म होणार आहे. ओके, डीप फॉर्म होणार आहे. ओके, डीप फॉर्म झाल्यानंतर त्याच्यावरती आपण जरी स्लाइड कव्हर स्लिप टाकली तरी सुद्धा हे मटेरियल मायक्रोस्कोप मध्ये दिसत नाही, कारण त्याचा शेप चेंज होतो, सेलचा शेप चेंज होतो, श्रंक होतात सेल्स. म्हणून आपण ग्रॅज्युअली डिहायड्रेशन करणार आहोत. तुमच्या जर्नलमध्ये हा एक्सपेरिमेंट लिहिलेला आहे. वी विल यूज द ग्रेड्स ऑफ अल्कोहोल 10%, 30%, 50%, 70%, 90% ऍब्सोल्यूट अल्कोहोल. सिम्पल आहे. 20-20 ना आपण पुढे पुढे चाललो आहोत, 10-30-50-70-90-100 अशा पद्धतीने अल्कोहोलचे ग्रेड वापरणार आहोत. याचा पर्पज आहे डिहायड्रेशन, पाणी काढून टाकलं. तर याच्यामध्येच आपण 2 स्टेन वापरणार आहोत. आपले प्रॅक्टिकलचं टायटल आहे डबल स्टेनड प्रिपरेशन. 2 स्टेन वापरणार आहोत. पहिला स्टेन आहे सॅप्रानिन, जो डेड टिश्यूला स्टेन करेल. आणि इथे या फिगरमध्ये आपल्याला उजव्या बाजूला मी जिथं हायलाईट करतोय त्याला, इथं आपल्याला काही लाल रंगाचा टिश्यू बघायला मिळतो. दिस इज डेड टिश्यू. त्याचं एक्झाम्पल आहे झायलिन
आणि स्क्लेरेनकाइम. ओके, तर या सेल्स डेड सेल्स आहेत, लिग्निफाइड सेल्स आहेत, त्या सॅपरायनिन स्टेन होतील. दुसरा स्टेन वापरणार आहोत आपण लाईट ग्रीन, आणि नावाप्रमाणे तो लाईट ग्रीन कलर मध्ये स्टेन करेल, जे या पिक्चर मध्ये आपल्याला दिसत आहे. लाईट ग्रीन सेल आहेत त्या सगळ्या लिव्हिंग सेल्स आहेत, त्याच्यामध्ये पॅरेनकायमा येईल, पोलेनकायमा येईल किंवा फ्लोएम कॅम्बियम येईल, या सगळ्या टिश्यू आपल्याला लाईट ग्रीन कलरच्या दिसणार आहेत. दोन स्टेन वापरण्याचं कारण आहे की ज्या टिश्यू आहेत त्या टिश्यू डिफरन्शिएट व्हाव्यात, एकामेकांमधून ओळखू याव्यात. जसं की आपण मॅचेस बघतो तर दोन टीम खेळत असते तर प्रत्येक टीमला वेगळं किट दिलेलं असतं, त्याचा वेगळा रंग असतो. त्या रंगावरून म्हणजे त्यांच्या शूज वरून, त्याच्या सॉक्स वरून, त्याच्या ग्लोव्ज वरून किंवा त्याच्या टी शर्ट कॅप वरून आपल्याला ओळखू येतो की हा खेळाडू आपल्या संघाचा आहे की परक्या संघाचा आहे. ओके, आणि म्हणून आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे कलर कोड दिलेले असतात. तसंच स्टेनिंग मध्ये आपण दोन स्टेन वापरणार आहोत, जेणेकरून ते स्टेन आपल्याला त्या टिश्यूना एकमेकापासून सेपरेट आयडेंटिफाय करायला मदत करते. ओके, दोन स्टेन मी सांगितले, सॅपरानियन लाल खंडामध्ये स्टेन करणार आहे, ते टिश्यू स्टेन करणार आहे. लाईट ग्रीन लिव्हिंग सेलना स्टेन करणार आहे, हिरव्या सेल्सना म्हणजे पॅरेनकायमा असेल, फ्लोएम असेल किंवा कॅम्बियम असेल यांना स्टेन करणार आहे. हे झालं डबल स्टेनिंगचं प्रोसिजर. ॲब्सोल्यूट अल्कोहोल मध्ये आपला सेक्शन आला, त्याच्यानंतर आपण झायलिन वापरणार आहोत, ज्याला आपण क्लिन्झिंग मटेरियल असं म्हणतो, क्लिन्झिंग सॉल्व्हंट. तर अल्कोहोलमुळे थोडासा मिल्कीनेस येतो, दिसताना मटेरियल आहे ते फार कॉन्ट्रास्ट चांगला दिसत नाही, तर तो कॉन्ट्रास्ट चांगला दिसावा म्हणून आपण अल्कोहोल आहे त्याला ग्रॅज्युअली झायलिन रिप्लेस करणार आहोत. आणि फायनली आपण माउंटिंग करणार आहोत त्याचं एका रेझिन मध्ये, एक डिंकाचा टाईप आहे ज्याला कॅनडा बल्सम असं म्हणतो आपण, नॅचरल रेझिन किंवा डीपीएक्स. त्याच्या लॉन्ग फॉर्म मध्ये आता मी जात नाही कारण इतका वेळ आपल्याकडे नाही आहे. अशा पद्धतीने आपण मटेरियल माउंट करतो, ही झाली त्याची प्रोसिजर. म्हणजे उद्या तुम्हाला रस्त्यातून येताना एखाद्या झाडाचं इम्पॉर्टंट स्ट्रक्चर दिसलं आणि त्याची सेक्शन घेऊन आपल्याला त्याची स्लाईड बनवायची आहे, परमनंटली ठेवायचे आहे, 5 वर्षानं बघायचे आपल्याला, 6 महिन्यानं आपल्याला ऑब्झर्वेशन त्याचं बघायचंय, किंवा त्याचं रेकॉर्ड परमनंटली ठेवायचं आहे, तर त्या स्लाईडचं कन्वर्जन परमनंट स्लाईड मध्ये करायचं असेल तर ही प्रोसिजर आपल्याला फॉलो करावी लागेल. त्याच्यामध्ये आहे डिहायड्रेशन, अल्कोहोलची ट्रीटमेंट, दुसरं आहे डबल स्टेनिंग, आणि तिसरं आहे त्याचं क्लिन्झिंग आणि माउंटिंग. ओके, आता आपण जे दोन मटेरियल वापरणार आहोत, एक आहे बिग्नोनिया, दुसरा आहे ट्रासिन. बिग्नोनियामध्ये, बिग्नोनिया हा क्लाइंबर आहे, बेल आहे, मी कदाचित बघितलेला असेल आपल्या बिल्डिंग मध्ये बॉटनी डिपार्टमेंटच्या समोर इंजिनिअरिंग कॉलेजची जी कमान आहे ना, त्या कमानीवरती तो एक वेल वाढलेला आहे ज्याचं गार्लिक वाईन असं नाव आहे, लसूण वेल असं म्हणतात. त्याची पानं चुरगळे ते लसणासारखा वास येतो. मला वाटतं हे रेग्युलर प्रॅक्टिकलला हे आपलं प्रॅक्टिकल झालेलं आहे. तर तो क्लाइंबर आहे, क्लाइंबर आहे म्हणजे त्याचं स्टेम फ्लेक्झिबल असणार आहे, फ्लेक्झिबल स्टेम असणार आहे, जिथं त्याला आधार मिळेल त्या आधाराला तो पिळा घालणं किंवा त्या आधाराला पकडण्यासाठी तिकडे बेंड होणं या प्रॉपर्टीज स्टेम मध्ये यायला पाहिजे. याच्या अनुषंगानं बिग्नोनियामध्ये एक अडॅप्टेशन आहे, ज्याच्यामध्ये झायलेमचं एक सिंगल स्टँड न बनता, जसं आपण आंब्याचं किंवा बाबळीचं निलगिरीचं खोड बघितलेलं असेल कापलेलं स्टेम त्याचं, तर त्याच्यामध्ये एकच तुळीसारखा असा आपल्याला सेकंडरी वूड बघायला मिळतं. पण अशा झाडांना फार वागता येत नाही, बेंड होता येत नाही, त्याच्या फांद्या मोडतात. क्लाइंबरमध्ये हे जे वूड तयार झाले सेकंडरी वूड, त्याच्यामध्ये झायलेमचा एकच रिंग कॉलम न तयार होता, त्याच्यामध्ये दोन पॅचेस तयार होतात, झायलेमचा पॅच अल्टरनेटेड बाय फ्लोएम पॅच. ओके, अँड दीज टू पॅचेस फॉर्म्स फॅन लाईक स्ट्रक्चर. त्यामुळे बिग्नोनियासाठी तुम्हाला जी कॅरेक्टरिस्टिक आहे त्याची, इट शोज अ फॅन शेप्ड सेकंडरी वूड, दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फॅन शेप्ड. चार अल्टरनेट पंखे तयार होतील झायलेमचे, लाल रंगाने दिसणार आहेत, सॅपरानीने स्टेन होणार आहे, आणि चार हिरव्या रंगाचे पॅचेस त्याच्यामध्ये दिसतील जे सेकंडरी फ्लोएम आहे. ओके, इतकं आपल्यासाठी आता पुरेसं आहे. बिग्नोनिया, आता बिग्नोनियाचं मी सांगितलं, वेल आहे, क्लाइंबर आहे, त्याच्यामध्ये झायलेम फ्लोएमचे अल्टरनेट आपल्याला पॅचेस बघायला मिळतात. ओके, दुसरं बघूया आपण ड्रासिना. ओके, ड्रासिना हे मोनोकॉट आहे, मोनोकॉट स्टेम आहे, मोनोकॉट प्लांट आहे. बऱ्याच वेळेला याचा शोची वनस्पती म्हणून वापर केला जातो. उसाच्या कांड्यासारखे छोट्या छोट्या कांड्या असतात, त्याच्या त्या कापून आपण एखाद्या प्लेटमध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये ठेवलं,
त्याला परत पानं येतात वरती आणि झाडाचा एक बंच असल्यासारखा दिसतो, तो हायड्रासिना. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलेलंही असेल. हायड्रासिना जो आहे मोनोकॉट आहे पण पेरेनियल आहे, अनेक वर्ष तो जगतो. आता अनेक वर्ष जगायचं असेल तर त्याच्यामध्ये सेकंडरी कूड तयार व्हायला पाहिजे, पण मोनोकॉट मध्ये होत नाही. आपल्याला माहिती आहे मोनोकॉट मध्ये कॅम्बियल डेव्हलपमेंट होत नाही, सेकंडरी वूड त्याच्यामध्ये तयार होत नाही. देर आर ओनली झायलेम फायबर्स. तर अशा पद्धतीचे झायलेमचे स्ट्रँड, झायलेमचे फायबर्स ड्रासेना स्टेम मध्ये तयार होतात आणि ते ड्रासेनाच्या ग्राउंड मध्ये म्हणजे ग्राउंड टिश्यू मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट झालेले बघायला मिळतात. ओके, तर त्याच्या जो पॅरेन्कायमा सेलचा ग्राउंड टिश्यू आहे सेंटरला, त्याच्यामध्ये आपल्याला हे वेस्क्युलर बंडल स्कॅटर्ड झालेले दिसतात. म्हणजे तुमच्या समोर या दोन्हीच्या पैकी एक कुणाच तरी फोटोग्राफ असणार आहे. जर त्याच्यामध्ये फॅन शेप्ड स्ट्रक्चर दिसत असेल तर बिग नोनिया असणार आहे. जर त्याच्यामध्ये वेस्क्युलर बंडलचे फक्त डॉट 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 असे आपल्याला दिसत असतील विस्कटले, तर तो ड्रासेना असणार. ओके, सो दिस इज द प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट, द क्वेश्चन नंबर वन. हा फर्स्ट क्वेश्चन झाला. ओके, आता इथं आपल्याला जो सेक्शन दाखवला आहे हा नॉर्मल सेकंडरी ग्रोथचा सेक्शन आहे, त्याचा फोटोग्राफ आहे. तर समजण्यासाठी म्हणून मी सांगतो, हा आपल्या प्रॅक्टिकलमध्ये येणार नाही आहे. सगळ्यात बाहेरचा आउटर मोस्ट लेअर आहे इपिडर्मिस, किंवा आपण याला एक्झोडर्मिस असं म्हणतो. एक्झोडर्मीच्या बाहेर क्युटिकल आणि ट्रायकोम्स असतील. नंतर त्याच्या खाली असणार आहे हायपोडर्मिस. या हायपोडर्मिस मध्ये कोलेनकायमा किंवा स्क्लेरेनकायमा असेल. सेंटरला असेल ग्राउंड टिश्यू, पॅरेनकायमा टिश्यू असेल आणि याच्यामध्ये वेस्क्युलर बंडल्स तयार झालेले असतात. मगाशी मी म्हटलं बिग्नोनिया असेल तर आपल्याला त्याच्या स्ट्रक्चरमध्ये अशा पद्धतीचं फॅन शेप्ड स्ट्रक्चर बघायला मिळणार आहे. मी प्लॉट करतो इथं, असं आपल्याला फॅन बघायला मिळेल. हा आहे झायलेमचा फॅन, त्याच्या भोवती आपल्याला ग्राउंड टिश्यू म्हणजे आउटलाईन त्याची अशी दिसते. सो दिस स्ट्रक्चर इज द स्ट्रक्चर ऑफ बिग्नोनिया. आपल्याला अशा पद्धतीने त्याचा फॅन शेप स्ट्रक्चर बघायला. आणि ड्रासिना जर असेल तर ड्रासिनासाठी मी फक्त कलर बदलतो. ड्रासिनासाठी आपण सेक्शन घेतला तर तो गोल दिसणार आहे आउटलाईन मध्ये आणि त्याच्या आतमधले जे वेस्क्युलर बंडल आहेत ते अशा पद्धतीने विस्कटलेले छोटे छोटे आपल्याला सर्क्युलर वेस्क्युलर बंडल्स बघायला मिळते. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ड्रासिना अँड पिग्नोनिया. अगेन दिस इज ग्राउंड टिश्यू, हायपोडर्मिस, ग्राउंड टिश्यू अँड वेस्क्युलर बंडल. सो दिस इज अबाउट द डबल स्टेन्ड परमनंट मायक्रो प्रिपरेशन. ओके, प्रॅक्टिकल सेकंड मध्ये आपण जाऊया. ओके, हियर वी हॅव द डायग्राम्स ऑफ बिग्नोनिया. बिग्नोनियाचा येथे आपल्याला फोटोग्राफ बघायला मिळतोय. मी जशी आउटलाईन काढली तशी आउटलाईन आपल्याला इथं बघायला मिळेल. लाल रंगाने मी दाखवतोय, हे आहे झायलेम स्ट्रँड एक पॅन, दिस इज सेकंड पॅन, थर्ड पॅन अँड देन फोर्थ पॅन. हे चार फॅन जे आपल्याला दिसत आहेत पंखे, हे चार पंखे आहेत ते झायलेमचे आहेत. आणि या झायलेमच्या आतमध्ये मध्ये पॅचेस जे आहेत ते फ्लोएमचे पॅचेस आहेत जे आपल्याला ग्रीन कलर मध्ये दिसणार आहेत. सो दिस इज फ्लोएम. इथं आपण नाव बघायला मिळेल फायबरस फ्लोएम. या ठिकाणी हे फायबरस फ्लोएम सेकंडरी झायलेम. हे लाल रंगाचं जे आपल्याला दिसत आहे, हे लाल रंगाचं जे आपल्याला दिसतंय इथं ते आहे सेकंडरी झायलेम कंडक्टिव्ह टिश्यू. मी सांगितलं याचा त्याला काय फायदा होतो, त्याच्यामुळे हे स्टेम आहे ते फ्लेक्सिबल राहतं आणि या वेलीला वाईनला आपल्या सपोर्ट बरोबर किडे मारायला सोपं पडतं. हा एंटायर सेक्शन जो आहे तो ओरिजिनल सेक्शन या पद्धतीने आपल्याला दिसेल. परत आपल्याला इथं दिसतंय हे मध्ये थोडेसे व्हायलेट कलरचे जे आहेत ना, ऍक्च्युली ते रेड कलरचे आहेत झायलेम पॅचेस फॅन. त्याच्यामध्ये हिरव्या रंगाचं जे दिसतंय ते फ्लोएम आहे. ओके, अँड दिस इज अनामोरा सेकंडरी ग्रोथ इन ड्रासिना. ड्रासिनामध्ये बघा आउटलाईन त्याचे सर्क्युलर आहे, त्याच्यानंतर पॅरेनकायमा ग्राउंड टिश्यू आहे, ग्राउंड टिश्यूच्या आतमध्ये वेस्क्युलर बंडल तयार झाले. हे वेस्क्युलर बंडल आपल्याला असे कंजक्टिव्ह वेस्क्युलर बंडल्स बघायला मिळते. ओके, कंजक्टिव्ह वेस्क्युलर बंडल्स, वेस्क्युलर बंडलच्या सभोवती झायलेमने फेरी मारलेली आहे आणि आतमध्ये त्याच्या फ्लोएम आहे. सेंटरला फ्लोएम आहे, आतमध्ये झायलेम आहे. अशा पद्धतीने इथं आपल्याला सेकंडरी ग्रोथ बघायला मिळते. कॅम्बियम जे आहे ते कॅम्बियम
सगळेच वेस्क्युलर बंडल म्हणजे कंप्लीट वेस्क्युलर बंडल आतल्या बाजूला ढकलत आहे सेंटरकडे. हां सॉरी. डायकॉट प्लांट्स मध्ये कॅम्बियम पासून झायलेम तयार होईल आतल्या बाजूला आणि फ्लोएम तयार होईल बाहेरच्या बाजूला. म्हणजे हिरवा टिश्यू बाहेर तयार व्हायला पाहिजे होता आणि फ्लोएम आत तयार झायलेम आत तयार व्हायला पाहिजे होता लागण्याचा. पण इथं झायलेम आणि फ्लोएम दोन्ही आतल्या बाजूलाच तयार होते. सो दिस इज ऍब नॉर्मॅलिटी. ड्रासिना मधली एनामोलो सेकंडरी ग्रोथ, ऍबनॉर्मल सेकंडरी ग्रोथ काय आहे? ऍबनॉर्मल सेकंडरी ग्रोथ तर याच्यामध्ये द फर्स्ट थिंग इज दॅट इवन दो इट इज मोनोकॉट इट शोज सेकंडरी ग्रोथ. मोनोकॉट आहे तरीही सेकंडरी ग्रोथ दाखवते, नंबर वन. अँड नंबर टू, इन द सेकंडरी ग्रोथ बोथ झायलेम अँड फ्लोएम आर प्रोड्युस्ड ऑन वन साइड ऑफ द कॅम्बियम. कॅम्बियमच्या एकाच बाजूला तयार होत आहेत आणि दोन्ही एकाच बाजूला ढकलले जात आहेत. ओके, जर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डाऊट्स आपल्या चॅटबॉक्समध्येच टाका. चॅटबॉक्स माझ्यासमोर ओपन आहे. प्रतीक कुराडे, प्रियांका सुतार इज प्रेझेंट देअर, अंकिता, स्नेहल, अनिल, दीपाली, अश्विनी, मीनल, श्रुतिका, पल्लवी पाटील, प्रतीक्षा, शुभम, जयेश, वैष्णवी. ओके, बरेच जण तुम्ही आहात. तर तुमचे डाऊट्स आहेत ते त्या चॅटबॉक्समध्ये टाकले तरी सुद्धा चालते. चॅटबॉक्स मला माझ्यासमोरच दिसत आहेत. सेकंड थिंग, हे चॅटबॉक्स सुद्धा मी माझ्या समोर ठेवतोय इथं. ओके, सेकंड प्रॅक्टिकल, मॅसरेशन अँड प्रिपरेशन ऑफ द स्लाइड ऑफ गिवन प्लांट मटेरियल बी. हे मॅसरेशन तुम्ही करणार नाही आहे, मॅसरेशन आम्ही करून ठेवलेलं असेल, त्याचा फोटोग्राफ ठेवलेला असेल. जस्ट यू हॅव टू आयडेंटिफाय द वूड पार्टिकल्स अँड कॉमेंट अपॉन इट. फक्त त्याच्यावरती तुम्ही माहिती सांगायची. ठीक आहे, आता मी याच्यामध्ये दिसणाऱ्या दोन्ही फिगर्स आहेत त्या एक्सप्लेन करू. वरची जी फिगर दिसते या फिगरमध्ये आपल्याला ब्रॅकेट्स बघायला मिळतात. झायलेम मध्ये दोन पद्धतीचे कंडक्टिंग टिश्यू आहेत. द फर्स्ट कंडक्टिंग टिश्यू इज अ ट्रॅकिड विच इज प्रेझेंट इन जिम्नोस्पर्म स्पेसिफिकली, अँड द सेकंड टाइप ऑफ कंडक्टिंग टिश्यू इज वेसल. खालच्या बाजूला आपल्याला इथे वेसल्स बघायला मिळतात. ओके, वेसल्स आर प्रेझेंट ओनली इन एंजियोस्पर्म, ते फक्त एंजियोस्पर्म मध्ये दिसतील. ट्रॅकिड्स आहेत ते दोन्ही जिम्नोस्पर्म मध्ये पण दिसतील आणि एंजियोस्पर्म मध्ये सुद्धा दिसतील. ओके, ट्रॅकिडचं स्ट्रक्चर आपण बघूया. देअर एंड्स आर क्लोज्ड, दोन्ही बाजूला टॅपरिंग एंड आहे आणि या टॅपरिंग एंडच्या सभोवती लिग्निनचं थिकनिंग आहे. लिग्निन त्याच्यावरती एक पद्धतीचं सिमेंटिंग मटेरियल आहे, त्याचा लेअर त्याच्या भोवती तयार झालेला. ओके, अँड दॅट इज वाय सच टाईप ऑफ कंडक्टिंग टिश्यूज हॅव लेस कंडक्टिंग ॲबिलिटी. त्याची कंडक्टिंग ॲबिलिटी, कारण ही पाईपच आहे ती निमुळती आहे, दोन्ही टोकं बंद आहेत. मग याचं पाणी वरती कसं चढतं या झाडांच्या मध्ये? तर या पाईप्समध्ये आपल्याला काही ठिकाणी छिद्र बघायला मिळतात, त्यांना आपण म्हणतो पिट्स. ओके, दीज आर कॉल्ड एज पिट्स. आणि ह्या पिट्स वरती पुढची जी आहे ट्रॅकेट, ती ट्रॅकेट अरेंज झालेली असेल या पद्धतीनं वरती, आणि त्या ट्रॅकेटचे सुद्धा इथे पिट्स असणार आहेत. त्यामुळे एका पीट मधून येणारं पाणी पुढच्या पीट मध्ये ओव्हरलॅपिंग पीट मध्ये जाईल आणि अशा पद्धतीने ते परत आतमध्ये पाईप मध्ये जाईल आणि या पाईप मधून पुढच्या पीट बरोबर ते शेअर केलं जाईल. सो इन दिस फॅशन द वॉटर इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम वन ट्रॅकेट टू अनदर ट्रॅकेट. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ जिम्नोस्पर्म. खाली आपल्याला दिसत आहेत वेसल्स. वेसल्स ज्या आहेत त्या पाईपलाईन स्ट्रक्चर्स आहेत, त्यांची दोन्ही टोकं ओपन आहेत. दे आर ओपन एंडेड, त्यामुळे त्याच्या आतली जी ल्युमेन आहे, कॅव्हिटी आहे, ती कॅव्हिटी कंपॅरेटिव्हली मोठी आहे. या सेल्स एकमेकाला एंड टू एंड अरेंज होतात, म्हणजे पाईपवरती आपण पाईप जशी बसवतो तशा पद्धतीने अरेंज होतात. त्यामुळे याची वॉटर कंडक्टिंग टिश्यू, वॉटर कंडक्टिंग कपॅसिटी जास्त आहे. दिस इज द बेसिक डिफरन्स. मॅसरेशन आपण का करतो? मॅसरेशन इज युज्ड टू स्टडी द टाईप ऑफ थिकनिंग ऑन दिस पाईप्स. ओके, विच टाईप ऑफ थिकनिंग इज प्रेझेंट देअर, हे थिकनिंग बघण्यासाठी आपण मॅसरेशन करतो. आता मॅसरेशनची मी प्रोसेस सांगतो काय. वी हॅव टू टेक फाईन सेक्शन्स, व्हर्टिकल सेक्शन्स ऍक्च्युली, म्हणजे हे स्टेम असेल, खोड असेल. ओके, हे जर खोड असेल तर ह्या खोडाचे आपल्याला असे उभे काप घ्यायचे छोटे छोटे. देन वी हॅव टू मेकॅनिकली क्रश इट, वॉटरमध्ये पेस्टरमध्ये टाकायचं, थोडंसं क्रश करून घ्यायचं. अँड देन वी विल मॅसरेट इट, वी विल बर्न इट विथ द हेल्प ऑफ मिक्सचर ऑफ द ऍसिड्स.
ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आपण घेतलेलं असेल, सल्फ्युरिक ऍसिड थोडा पार्ट असेल, या मिक्सरमध्ये आपण त्याला बॉईल करणार आहोत. बॉईल केल्यानंतर जे ऑर्गॅनिक मटेरियल विदाउट थिकनिंग आहे, ज्याच्यावरती हे पेक्टिन लिग्निनचं थिकनिंग नाही आहे, अशा सेल सगळ्या डेड होतील, बर्निंग होऊन जाईल त्याचं. ऍसिड नंतर आपण डिकॅन्ट करणार आहे, त्याला बॉईल करणार आहोत आपण स्पिरिट लॅम्पवरती. प्रत्येक वेळी प्रोसिजर सांगतोय, आपल्याला दिलेला वूड टाईप आहे तो घेतला, त्याचे फाईन व्हर्टिकल सेक्शन घेतले, त्याच्यानंतर त्याला ऍसिड टेस्ट ट्यूब मध्ये टाकलं, त्याच्यावरून ऍसिड टाकलं आणि ही टेस्ट ट्यूब आहे ते आपण स्पिरिट लॅम्पवरती बॉईल केली. बॉईल केल्यानंतर 5 ते 10 मिनिटं आपल्याला बॉईल करायचं आहे. नंतर आपल्या वॉश बेसिन मध्ये हे ऍसिड आहे ते डिकॅन्ट करायचं, ओतून द्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाण्याने ते थोडंसं वॉश करून घ्यायचं 1 वेळ 2 वेळ काळजीपूर्वक, की जेणेकरून या फायबर जे वूडची फायबर आहे ते वॉश आउट होणार नाही, वाहून जाणार नाही. फायनली आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन सॅफरिन टाकणार आहोत स्टेन, आणि ते फायबर्स स्लाइड वरती माउंट करणार. ओके, ते आपण स्लाइड वरती घेऊन बघणार आहोत. आता मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला या दोन पैकी एक काहीतरी दिसेल, किंवा हे दोन्ही गोष्टी दिसतील. एक तर आपल्याला त्याच्यावरती ड्रॅकेट दिसणार आहेत किंवा व्हेसल्स दिसणार आहेत. आता मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला बघायचं आहे काय, तर नंबर एक ट्रॅकेट्स आहेत का व्हेसल्स आहेत, आणि नंबर दोन त्याच्यावरती डिझाईन जे आहे, थिकनिंग जे आहे ते कोणत्या पद्धतीचे आहे, या दोनच गोष्टी बघायच्या. आता मी थिकनिंगचे टाईप्स सांग, खाली आपल्याला दिसत आहेत, इथं आहे थिकनिंग अन्युलर रिंग. ओके, फर्स्ट वन इज अन्युलर रिंग. घर बांधतो आपण, बिल्डिंग बांधतो, तर त्यावेळेला कॉलम उभा करतो. आरसीसी बिल्डिंग असेल तर कॉलम उभा करतो. या कॉलम मध्ये आज सळ्या घातलेल्या असतात, या सळ्या निसटू नये, त्याची स्ट्रेंथ चांगली राहते, मग त्याच्यावरती परत छोट्या सळीची एक रिंग करून टाकलेली असते, ती चारकोपऱ्यात बांधलेली असते, हे आपण बघितलेलं आहे. हे जे रिंग स्ट्रक्चर आहे, हे रिंग स्ट्रक्चर त्या पाईपला स्ट्रेंथ देतं. ओके, त्या पाईपला हे स्ट्रेंथ देतं. तर तशा पद्धतीनं या अन्युलर रिंग जे आहे, त्या अन्युलर रिंग या वेसल्सना स्ट्रेंथ देते. हे एक पद्धतीचं थिकनिंग आहे. दुसरं थिकनिंग आहे स्पायरल रिंग, म्हणजे या लांबलांब असणाऱ्या कड्याच्या ऐवजी स्प्रिंग सारखी आपल्याला कडी बघायला मिळेल, की जी स्प्रिंगची एका टोकाला सुरुवात होईल, वरच्या बाजूला दुसऱ्या टोकापर्यंत ही कंटिन्युअस अशी स्प्रिंग जाईल. स्ट्रेंथ वाढेल का कमी होईल, लांब लांब आपण रिंगा टाकल्या, याच्यावरती लांब लांब रिंगा टाकल्या एक, आणि दुसऱ्यामध्ये आपण याच्या भोवती स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर दिलंय, त्याला थिकनिंगला. कोणाची स्ट्रेंथ जास्त असेल, अर्थातच ज्याच्यामध्ये स्प्रिंग आहे त्याचे, म्हणजे ज्याच्यामध्ये लिग्निफाईड टिश्यू जास्त असेल, जास्त त्यानं सर्फेस एरिया कव्हर केलेला असेल, त्याची थिकनिंग जास्त असणार आहे, त्याचं स्ट्रेंथ जास्त असणार. ओके, तिसरा आपण बघूया टाईप. तिसरा टाईप आहे रेटिक्युलेट थिकनिंग. इन द रेटिक्युलेट थिकनिंग मोर दॅन वन स्पायरल रिंग आर देअर, म्हणजे आता जसं मी म्हटलं याच्या भोवती एक स्पायरल रिंग टाकलेली आहे, तशीच समजा दुसरी स्पायरल रिंग, लाल रंगाची एक टाकली, हिरव्या रंगाची एक टाकली, पिवळ्या रंगाची एक टाकली, तर आणखी स्ट्रेंथ वाढेल, जाळी तयार होईल तिथं. ओके, आणि या जाळीला आपण रेटिक्युलेट थिकनिंग असं म्हणतो, रेटिक्युलेट असेल. पुढचा चौथा टाईप आहे कॅलिफॉर्म, कॅलरी फॉर्म. आता कॅलरी फॉर्म मध्ये काय केलं जातं, सगळंच याच्या भोवती, आणखीन एक पेन घेतो मी. ओके, याच्यामध्ये सगळ्याच बॉर्डर वरती थिकनिंग केलं जातं, काही ठिकाणी मात्र रिकामे पॅचेस राहतात. जसं की आपण चित्र ड्रॉइंग करायला घेतलेलं आहे, आणि त्या चित्रावरती आपण चित्र रंगवण्यापूर्वीच कोणीतरी मेणबत्तीनं रेषा मारून गेले, चार काय होईल, आपण वॉटर कलर त्याच्यावरती द्यायला लागलो, तर जिथं मेन लागलेला आहे, वॅक्स लागलाय, त्या ठिकाणी रंग बसतात, इतर ठिकाणी मात्र त्याचं कलरेशन होईल, पिगमेंटेशन होईल. तसंच या पाईप वरती, वेसल वरती काही ठिकाणी पॅचेस उघडे राहतात, आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी सर्फेस वरती आपल्याला थिकनिंग बघायला मिळतं, दॅट इज कॉल्ड एज कॅलरी फॉर्म थिकनिंग. अर्थातच कॅलरी फॉर्म थिकनिंगची स्ट्रेंथ सगळ्यात जास्त असतात. ओके, तर या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला फक्त एवढंच ओळखायचं आहे, वेसल आहे का ट्रॅकेड आणि कोणत्या पद्धतीचं थिकनिंग आहे. थिकनिंग कशाचं होतं, लिग्निन आणि पेक्टिनचं. त्याचं काम काय आहे, टू प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द कंडक्टिंग टिश्यू. क्लिअर, आपण ट्रॅकेड ओळखणार आहोत कशा, दोन्ही टोकं त्याचे बंद असतील तर ट्रॅकेड, दोन्ही टोकं ओपन असतील पाईप सारखी तर वेसल. थिकनिंग त्याच्यावरती असणार आहेत अन्युलर रिंग, स्पायरल रिंग, रेटिक्युलेट रिंग किंवा स्कॅलरी फॉर्म. जेवढं थिकनिंग जास्त तेवढी त्याची स्ट्रेंथ जास्त असणार आहे. ओके, नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण बघूया, प्रॅक्टिकल नंबर 3. मोठं प्रॅक्टिकल आहे, 9 मार्कांच्यासाठी आहे. सेटअप बायोकेमिकल एक्सपेरिमेंट, ती असाइन टू यू अँड रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन. आता इथेही तुमचे ऑब्झर्वेशन फक्त ओरली विचारले जातील, ते तुम्ही सांगायचे. याच्यामध्ये आपल्याला 3 प्रॅक्टिकल्स आहेत.
Practical one, effect of pH on enzyme catalase, effect of temperature on malate dehydrogenase enzyme activity. ओके या दोन एन्झाइम ऍक्टिव्हिटी वरती पीएच किंवा टेम्परेचरचा इफेक्ट आपल्याला बघायचा आहे. आता हे एक्सपेरिमेंट काय आहेत हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. कॅटलेज एन्झाइम, ओके, हे प्रॅक्टिकल आहे फॉर डिटर्मिनेशन ऑफ द ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाइम कॅटलेज. आता याच्यामध्ये आपण एका प्लांटचा लीफ एक्स्ट्रॅक्ट करतो. इथं आपण सिस्पानिया प्लांट म्हणून घेतलेला आहे. सिस्पानिया म्हणजे शेवरी, चिवरीच्या पानांचा रस काढलेला आहे पाण्यामध्ये. सो हियर द प्लांट मटेरियल इज वर्किंग ॲज एन्झाइम सोर्स. ओके, द प्लांट मटेरियल इज वर्किंग ॲज एन्झाइम सोर्स म्हणजे इथे एन्झाइम कॅटालिज कशामध्ये आहे, तर एन्झाइम कॅटालिज या एक्स्ट्रॅक्ट मध्येच आहे. ही पहिली स्टेप आहे आपली की ज्याच्यामध्ये आपण एन्झाइम कॅटालिज घेतला. आता त्याच्यावरती आपल्याला एक तर पीएचचा इफेक्ट बघायचा आहे किंवा त्याच्यावरती आपल्याला टेम्परेचरचा इफेक्ट बघायचा आहे. आता मी दोन्ही एक्सपेरिमेंटचं रेकॉर्डिंग माझ्याकडे जे आहे ते टेम्परेचरचंच आहे, ते पहिल्यांदा समजून घेऊया आणि मग आपण बघूया की पीएच साठी आपल्याला काय करता येईल. काय केलंय आपण, इथं एका टेस्ट ट्यूब मधला जो एक्स्ट्रॅक्ट आहे प्लांट एक्स्ट्रॅक्ट तो आपण हाय टेम्परेचरला बॉईल केला. हा, बॉईल केल्यानंतर त्या टेम्परेचर त्याचा कलर आहे ते डिकलरेशनचा. हा, बॉइलिंग केल्यानंतर काय होईल, डिकलरेशन होईल. आता बॉइलिंगचा आणखीन एक परिणाम होतो, दिस बॉइल डीनेचर्स द एन्झाइम. एन्झाइम म्हणजे प्रोटीन्स असतात तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये. द एन्झाइम्स आर डॅश डॅश इन नेचर. हा, तर दे आर प्रोटीनेशियस इन नेचर. हिट केल्यानंतर ह्या प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे ते डिस्टर्ब होतं आणि मग ते एन्झाइम काम करत नाही. ओके, आपण या प्रोसेसला म्हणतो द एन्झाइम गेट डीनेचर्ड. तर इथं हिटिंग केल्यामुळे डीनेचरिंग झालं. ओके, आता त्याच्या पुढे आपल्याला काय प्रोसेस करायचे, वी विल हॅव दिस सेट ऑफ प्लांट मटेरियल. एका मध्ये आपण कंट्रोल ठेवलेला आहे आयतेचं प्लांट मटेरियल ठेवलंय, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण बॉईल केलेला म्हणजे टेम्परेचरची ट्रीटमेंट दिलेला एक्स्ट्रॅक्ट ठेवलेला आहे. देन वी विल ऍड द सबस्ट्रेट हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके, मी परत एक वेळ तुम्हाला इथं हायड्रोजन पेरॉक्साईड दाखवतो. ही जी बॉटल आहे मॅडमने घेतलेली, दिस इज हायड्रोजन पेरॉक्साईड सोल्युशन, H2O2. आता हे H2O2 जे आहे ते सबस्ट्रेट म्हणून काम करणार आहे, या सबस्ट्रेट वरती एन्झाइम ऍक्टिव्हिटी आपल्याला बघायची. ओके, सो वी विल ऍड फ्यू ड्रॉप्स ऑफ द H2O2 टू बोथ ऑफ दिस प्लांट एक्सट्रॅक्ट. नॉर्मल मध्ये टाकलं तर काय होते आपण बघूया पहिल्यांदा. ओके, नॉर्मल मध्ये आपण हायड्रोजन पेरॉक्साइड ऍड केले अँड नाउ वी कॅन सी दॅट देअर आर फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन इफर्वन्सेस. ओके, याच्यामध्ये काय होईल, हायड्रोजन पेरॉक्साइड बरोबर एन्झाइम कॅटालेजची ऍक्टिव्हिटी होईल, रिएक्शन होईल अँड दिस H2O2 इज कन्वर्टेड इन टू H2O+O2. त्याच्यामध्ये पाणी आणि ऑक्सिजन तयार होईल आणि तयार झालेला ऑक्सिजन जो आहे तो या बबलच्या स्वरूपामध्ये आपल्याला वरती येताना दिसतोय, इफर्वन्सेस त्याचे. ओके, दॅट मीन्स इफ द ऑक्सिजन इफर्वन्सेस आर प्रेझेंट देन द एन्झाइम कॅटालेज इज ऍक्टिव्ह. ओके, हे आपल्याला बघायला मिळेल इथं. बघा कशा पद्धतीने याचे ऑक्सिजनचे बुडबुडे येत आहेत, कॅटालेज एन्झाइम आहे ते काम करतंय ऍक्टिव्हली, इट कन्वर्ट्स द H2O2 इन टू ऑक्सिजन. ओके, तर हीच प्रोसेस आपण सेकंड मध्ये पण करूया, जिथे आपण बॉईल केलेला एक्स्ट्रॅक्ट होता त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड आपण ऍड करूया अँड नाउ वी कॅन सी दॅट इवन आफ्टर ऍडिंग हायड्रोजन पेरॉक्साइड देर इज नो एन्झाइम ऍक्टिव्हिटी, नो इफर्वन्सेस ऑफ ऑक्सिजन. हा, ऑक्सिजनचे इफर्वन्सेस दिसतात का आपल्याला, तर दिसत नाही. नाउ व्हॉट इज अवर कन्क्लुजन. ओके, दोन्हीमध्ये आपण प्लांट एक्स्ट्रॅक्ट घेतला, एकामध्ये बॉईल केला एकामध्ये केलेलं नाही, दोन्हीमध्ये आपण सबस्ट्रेट टाकला, तर नॉर्मल कंडिशन मध्ये ऑक्सिजनचे इफर्वन्सेस आले आणि हीट केलेल्या सोल्युशन मध्ये आले नाही. दिस इंडिकेट्स दॅट आफ्टर हीटिंग द एन्झाइम कॅटालेज गेट डीऍक्टिवेटेड, डी नेचर्ड अँड देअर फोर देर इज नो ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाइम कॅटालेज इन टेस्ट ट्यूब बी. बी टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी दिसत नाही. दिस इज द इफेक्ट, ऍडवर्स इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ओके, आता हेच प्रॅक्टिकल आपल्याला पीएच साठी करायचं असतं, तर आपल्याला काय करावं लागलं असतं, असेच आपल्याला ए आणि बी दोन सॅम्पल घ्यावे लागले असते. प्लांट मटेरियल सिसबान या सिसबान म्हणजे शेवरीचा प्लांट एक्स्ट्रॅक्ट घेतला, एकामध्ये आपण नॉर्मल आहे तसंच ठेवलं कंट्रोल आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला पीएच त्याचा चेंज करायचा आहे. सो वी विल ऍड फ्यू ड्रॉप्स ऑफ ऍसिड, आयदर सल्फ्युरिक ऍसिड ऑर हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपण याच्यामध्ये समजा ऍसिडचा एक किंवा दोन ड्रॉप टाकला तर याचा पीएच चेंज होईल. हा, पीएचचा आपण इफेक्ट बघतोय. त्याच्यानंतर आपण सबस्ट्रेट ऍड करू दोन्हींच्या मध्ये
1 ml hydrogen peroxide will be added in control. As such, effervescence disthyl oxygen che enzyme catalase is present. आणि जर पीएच चेंज झालेला असेल तर एन्झाइम काम करणार नाही. सो वी नो दॅट द एन्झाइम्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर अँड टू पीएच. जे पीएच चेंज झाला तरी सुद्धा त्याची ऍक्टिव्हिटी दिसत नाही आणि टेम्परेचर चेंज झाला तरी सुद्धा त्याची ऍक्टिव्हिटी दिसत नाही. सो दिस इज अबाउट द ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाइम कॅटालिस. हे आपण बघितलं इफेक्ट ऑफ पीएच ऑन एन्झाइम कॅटालिस. आता दुसरं प्रॅक्टिकल आपल्याला आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन मॅलेट डिहायड्रोजनेज एन्झाइम ऍक्टिव्हिटी. तर मॅलेट डिहायड्रोजनेज एन्झाइम जे आहे, मॅलेट डिहायड्रोजनेज आपल्याला बघायला मिळेल. ओके, सो हियर दिस इज द एक्सपेरिमेंट फॉर डिटेक्शन ऑफ द ऍक्टिव्हिटी ऑफ मॅलेट डिहायड्रोजनेज. ओके, आता या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला रिक्वायरमेंट काय काय आहे बघा. प्लांट मटेरियल पाहिजे, पोटॅटो आपण वापरणार आहोत एन्झाइम सोर्स म्हणून, दोन टेस्ट ट्यूब, टेस्ट ट्यूब होल्डर, टेस्ट ट्यूब स्टँड, स्पिरिट लॅम्प, आणि आपल्याला इथं लागणार आहे एक केमिकल ज्याचं नाव आहे टीटीसी. ओके, आपल्याला टीटीसी या ठिकाणी या रिएक्शन साठी वापरायचंय. प्लांट मटेरियल जे आहे ते आपण प्लांट मटेरियल कट करून घेणार आहोत दोन टेस्ट ट्यूब मध्ये. एका टेस्ट ट्यूब मध्ये ते आहे तसं आपण ठेवणार आहोत, दॅट विल बी अवर कंट्रोल. इन सेकंड टेस्ट ट्यूब वी विल ऍड वॉटर अँड वी विल बॉइल इट. आपण पहिल्यांदा त्याचं टेम्परेचर चेंज करणार आहोत. ओके, सो वी विल बॉइल. सो हिअर वी आर ॲडिंग वॉटर, पाणी आपण त्याच्यामध्ये घालतोय. त्याच्यानंतर आपल्याला तेच स्पिरिट लॅम्पवरती बॉईल करायचं आहे. आणि हे व्यवस्थित बॉईल झालं की त्याच्यामधले एन्झाइम जे आहे, आता मला सांगा बॉईल झालं तर एन्झाइम परत काम करणार आहे का? इट विल गेट डीऍक्टिव्हेटेड. ओके, इन द हायर टेम्परेचर, ॲट द हायर टेम्परेचर द एन्झाइम विल बी डीनेचर्ड. तर तशा पद्धतीने आता एन्झाइम हे डीऍक्टिव्हेट होईल. आणि डीऍक्टिव्हेट होतंय किंवा नाही हा टेम्परेचरचा काय परिणाम होतोय आपल्याला टेस्ट करायचं. सो आफ्टर अगेन आफ्टर बॉइलिंग वी विल डिकॅन्ट दिस वॉटर, ते आपण काढून टाकणार आहोत. अँड देन वी विल ऍड द सबस्ट्रॅट. ओके, सो वी विल रिमूव्ह दिस वॉटर, वी विल लेट इट कूल, थंड होऊ देणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण आपलं जे मटेरियल आहे काय सबस्ट्रेट टीटीसी, तर हे टीटीसी सोल्युशन आपण दोन्हीमध्ये टाकणार आहोत इन कंट्रोल. इथं बघा मामा आहे ते 0.2% टीटीसी सोल्युशन आहे ते ऍड करतायत. ओके, आता आपल्याकडे दोन सॅम्पल आहेत, सॅम्पल ए आहे आणि सॅम्पल बी आहे. सॅम्पल ए मध्ये कंट्रोल कंडिशन्स आहेत. कंट्रोल कंडिशन्स मध्ये आपल्याला दिसेल साधारण 1-3 तासांनंतर टीटीसी सबस्टेट वरती मॅलेट डिहायड्रोजनेज एन्झाइमची ऍक्टिव्हिटी होईल. अँड दिस टीटीटी इज गेट रिड्यूस्ड, त्याचं रिडक्शन केलं जाईल. नाव रिड्यूस्ड टीटीसी, रिड्यूस्ड टीटीसी अपियर्स टू बी रेड इन कलर. जर रिडक्शन झालं, एन्झाइम मॅलेट डिहायड्रोजनेजची ऍक्टिव्हिटी झाली, तर लाल रंगाचा टीटीसी बनेल. अदरवाईज त्याची ऍक्टिव्हिटी नाही झाली तर टीटीसी आहे तसाच ऑक्सिडाइज्ड फॉर्म मध्ये राहील, म्हणजे कलरलेस राहतील त्याचे तो. ओके, सो फ्रॉम दिस चेंज इन कलर ऑफ टीटीसी, वेदर इट इज ऑक्सिडाइज्ड ऑर इट इज रिड्यूस्ड, वी कॅन आयडेंटिफाय वेदर द एन्झाइम मॅलेट डिहायड्रोजनेज इज ऍक्टिव्ह ऑर नॉट. इथं आपल्याला दिसतंय टेम्परेचरमुळे मॅलेट डिहायड्रोजनेज जे आहे ते डीनेचर झालेलं आहे, इट बिकम्स इनऍक्टिव्ह. सो दिस इज द एक्सपेरिमेंट, दिस इज द एक्सपेरिमेंट विच शोज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन मॅलेट डिहायड्रोजनेज. आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जातील, या एक्सपेरिमेंटमध्ये एन्झाइम सोर्स म्हणून काय वापरलेला आहे? तर प्लांट एक्स्ट्रॅक्ट आहे तो एन्झाइम सोर्स आहे, हे लक्षात ठेवायचं. लिव्हिंग मटेरियल आहे ते एन्झाइम सोर्स आहे. सबस्टेट काय वापरलेला आहे? तर सबस्टेट कॅटालिससाठी H2O2 आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, आणि मॅलेट डिहायड्रोजनेज साठी टीटीसी आहे. एंड पॉइंट आपल्याला काय दिसतो, एन्झाइम ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे कसं समजतं? कॅटालेज असेल तर ऑक्सिजन इफरवन्सेस येतील, आणि जर मॅलेट डिहायड्रोजनेज असेल तर कलरलेस टीटीसी आहे, तो रेड कलरचा टीटीसी. ओके, सो दीज ऍक्टिव्हिटीज विल शो अस वेदर द एन्झाइम इज ऍक्टिव्ह ऑर नॉट. अँड इन दिस वे वी कॅन डिटरमाइन द इफेक्ट ऑफ पीएच ऑर द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द एन्झाइम ऍक्टिव्हिटी. आता हे तुम्हाला फोटोग्राफ्स दाखवले जातील ऑनलाईन साठी. ऑफलाईन मध्ये तुम्ही असाल तर हा टेस्ट ट्यूबचा सेट तिथे ठेवलेला असेल, तो टेस्ट ट्यूबचा सेट बघायचा आहे. त्याच्या आजूबाजूला हे प्लांट मटेरियल ठेवलेलं असेल ते बघायचं आहे, आणि त्याच्यावरून त्याची ओरल तुम्ही द्यायचे. वी विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट एक्सपेरिमेंट. इथं आपल्याला तोच एक्सपेरिमेंट दाखवलाय, पण ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीने आपण घेणार नाहीये. इथं आपण
यानी एन्झाइम सोर्स वेगळं मटेरियल वापरलेलं आहे प्लांट एक्स्ट्रॅक्ट. आपण हिरवा प्लांट एक्स्ट्रॅक्ट वापरलेला होता कॅटालिनसाठी, आणि मॅलेट डिहायड्रोजनेसाठी आपण पोटॅटो वापरला आहे इथं, यांनी ग्राउंडनट वापरलाय, शेंगदाणे इथे टाकलेले दिसतात आपल्याला. पण ऍक्टिव्हिटी काय आहे ते आपल्या लक्षात येईल. अनबॉइल्ड प्लांट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पोटॅटो अनबॉइल्ड केले असतील 2 ml TTC आपण सोडलं तर पिंक कलर येतो, म्हणजे TTC रिड्यूस होतो, याचा अर्थ एन्झाइम ऍक्टिव्ह होईल. जर आपण प्लांट एक्स्ट्रॅक्ट बॉईल केला, पोटॅटो स्लायसेस बॉईल केल्या आणि मग TTC सोडला, तर TTC कलरलेसच राहतो, बी टेस्ट ट्यूब मध्ये कलर आलेला नव्हता, याचा अर्थ एन्झाइम ऑक्सिडाइज्ड आहे तसंच राहिलेला आहे, सबस्ट्रेट आहे तसंच ऑक्सिडाइज स्टेट मध्ये राहिले, याचा अर्थ एन्झाइम डीनेचर झाला. सो आवर कंक्लुजन इज दॅट ऍट हायर टेम्परेचर द एन्झाइम गेट डीनेचर. 9 मार्काचा हा एक्सपेरिमेंट होता. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 4. प्रिपेअर द स्लाइड ऑफ गिवन प्लांट मटेरियल डी अँड शो द एक्सक्रिटरी प्रोडक्ट ऑर द एनाटॉमिकल पिक्युलॅरिटीज ऑब्झर्व्ड इन इट. त्याच्यामध्ये असणाऱ्या एनाटॉमिकल पिक्युलॅरिटीज आहेत ते आपल्याला दाखवायचे. एक्सक्रिटरी मटेरियल आपल्याला याच्यामध्ये बघायचं किंवा एनाटॉमिकल पिक्युलॅरिटीज. आता एक्सक्रिटरी मटेरियल मध्ये काय काय आहे बघा, सिस्टोलिथ, रॅपाइड्स किंवा स्पिरॅपाइड्स, या तिन्हीच्या पैकी एक काहीतरी असणार आहे. आणि एनाटॉमिकल पिक्युलॅरिटीज मध्ये आपल्याला एरेनकायमा, मल्टिपल एपिडर्मिस किंवा सनकोस्ट्रोमाटा यापैकी एक काहीतरी स्लाइड किंवा फोटोग्राफ ठेवलेला असेल. एक्सला जर एक्सक्रिटरी मटेरियल ठेवलेलं असेल तर वायला अर्थातच दुसरं मटेरियल असणार आहे, म्हणजे एनाटॉमिकल पिक्युलॅरिटीजची स्लाइड ठेवलेली असेल. या दोन्हीपैकी तुम्ही ओळखायचे. आता काही मटेरियल मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कशाचे फोटोग्राफ सापडतात पाहूया. सो हियर वी हॅव द फोटोग्राफ ऑफ राईट, ओके, दिस इज अ फोटोग्राफ ऑफ सिस्टोलिन. हां, हे प्लांट मटेरियल जे आहे ते फायकस आहे, जे आपला वड किंवा पिंपळ जो आहे ना, किंवा रबर ट्री आपण ज्याला म्हणतो, त्याच्या पानाचा आपण ट्रान्सफर सेक्शन घेतलेला आहे. आता इथं आपल्याला दिसतंय ती इपिडर्मल सेल जे आहे, त्या इपिडर्मल सेल्स मध्ये काही सेल मध्ये आपल्याला अशा पद्धतीचे क्रिस्टल्स बघायला मिळतात, विच अपियर्स लाईक ॲज अ बंच ऑफ ग्रेप. द्राक्षाचा घड जशा पद्धतीनं असतो तशा पद्धतीनं छोटे छोटे क्रिस्टल जे आहेत, कॅल्शियम ऑक्झालेटचे क्रिस्टल, ते एकमेकाला चिकटले आणि त्याच्यापासून असा एक गुच्छ तयार झालाय. दिस इज कॉल्ड ॲज अ सिस्टोलिथ. ओके, याला आपण सिस्टोलिथ असं म्हणतो. ओके, दुसरं आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे स्पिरॅपाइड्स. ओके, स्पिरो रॅपाइड्स असं त्याचं नाव आहे. या फिगरमध्ये तुम्ही बघा, थोडं सकाळची पूर्व बघितले तर तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये मध्ये काही ठिकाणी आपल्याला क्रिस्टल्स बघायला मिळत आहेत. मी थोडस त्याला आपण एडिट करायचा प्रयत्न करून बघूया. त्याची लाईट इंटेन्सिटी मी थोडीशी वाढवतो आणि कॉन्ट्रास्ट आहे तो कॉन्ट्रास्ट पण क्लॅरिटी पण वाढवलेली आहे. सेव कॉपी, सेव, ओपन, ओके, झूम करून आपण बघू. ठीक आहे, या सेल दिसतात तुम्हाला, इकडे इपोडर्मिस आहे, याच्या खाली हे हायपोडर्मिस आहे, आणि या हायपोडर्मिस मध्ये आपल्याला काही ज्या सेल्स आहेत त्या सेल्स मध्ये अशा पद्धतीचे क्रिस्टल्स बघायला मिळतात. हे क्रिस्टल्स अनेक रॅफाइड्स आळूच्या पानामध्ये आपल्याला निडल्स बघायला मिळतात. अशा पद्धतीच्या निडल्स एकत्र झाल्या आणि त्यांचा बंच तयार झाला, तर या बंचला आपण म्हणतो स्पिरो रॅफाइड्स, स्पिरॅफाइड्स, त्यांचं नाव होतं स्पिरॅफाइड्स. ओके, स्पिरॅफाइड्स आर अगेन द क्रिस्टल्स ऑफ कॅल्शियम ऑक्सालेट. याच्यामध्येही कॅल्शियम ऑक्झालेटच आहे की जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट म्हणून बाहेर टाकायचं. इथं आपण प्लांट मटेरियल घेतलेलं आहे द स्टॉक ऑफ पपया लीव, पपईचं पान जे आहे ना, पपईच्या पानाचा आपण देठाचं सेक्शन घेतलंय. देठाच्या सेक्शन मध्ये आपल्याला अशा पद्धतीचे स्पिरॅफाइड्स बघायला मिळतात किंवा स्पिरो रॅफाइड्स बघायला मिळतात. मग अशा आपण बघितलेलं होतं सिस्टोलिथ, ओके, सिस्टोलिथ आणि स्पिरा रॅफाइड्स. आणि तिसरा प्रकार आहे याच्यामधला रॅफाइड्स. रॅफाइड्स मध्ये आडवे आपल्याला अशा फक्त निडल सारख्या पडलेले स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. आता तिघांच्यासाठी कॉमन जे काय ओरलला विचारलं जातं ते, हे तिन्ही आहेत एक्सक्रिटरी प्रोडक्ट, म्हणजे हे जे मिनरल आहेत कॅल्शियम ऑक्सालेट हे एक्सक्रीट केले जातात. पण टिश्यू ऍनिमल मध्ये जशी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम, तशी प्लांट्स मध्ये नाही. मग प्लांट्स काय करतात, तर या जे सॉल्ट्स आहेत त्या सॉल्ट्सना एका स्पेसिफिक टिश्यू मध्ये साठवून ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर ते पान गळून पडलं की त्याच्याबरोबर हे सॉल्ट आहे ते प्लांटच्या बॉडीमधून बाहेर टाकले जातात, शेड आउट केले जातात. हे नंबर वन.
म्हणजे एक्सक्रिटरी प्रोडक्ट एका स्पेसिफिक सेलमध्ये अक्युमुलेट करून ठेवायचे. सगळे जे सॉल्ट बॉडी मधले आहेत ते त्या स्पेसिफिक सेलमध्ये टिश्यू मध्ये ढकलायचे आणि तिथे अक्युमुलेट करायचे आणि शेवटी तो प्लांट पार्ट पाडायचा, शेट डाऊन करायचा. नंबर वन. नंबर टू, अशा पद्धतीचे एक्सक्रिटरी प्रोडक्ट प्लांटला प्रोटेक्शनसाठी मदत करतात. उदाहरणार्थ अळूची पानं आपल्याला सांगतात कोवळ्या पानांची भाजी करून खायची, जून पानांची भाजी खायची नाही. किंवा जून पानांची चुकून एखादं पान आलं अळूची वडी केली तर त्या वड्या वड्या खाल्ल्यामुळे आपल्याला इरिटेशन होतं, आपल्या जबड्यामध्ये तोंडामध्ये इरिटेशन होतं. ते इरिटेशन होण्याचं कारण आहे त्याच्यामध्ये असणारे रॅफाइड्स, त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झालेटचे नीडल्स तयार होतात. सुईसारखं एक्झॅक्टली स्ट्रक्चर दिसतं, दोन्ही बाजूला टोक असतात आणि या नीडल्स आहेत ते आपण ज्यावेळेला त्याला खातो त्यावेळेला ते आपल्या स्किनमध्ये जातात आणि स्किनमध्ये इरिटेशन करतात. ओके, म्हणजे हे प्लांट्स स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून सुद्धा अशा पद्धतीचे एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स तयार करतात. ओके, देन वी विल सी द नेक्स्ट एनाटॉमिकल पिक्युलॅरिटीज. एरेनकायमा मल्टिपल एपिडर्मिस सनकन्स्टोपाइड. आता माझ्याकडे जे फोटोग्राफ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल एपिडर्मिस कुठे दिसते का पाहूया. ओके, याच मध्ये आहे. ओके, आता माझ्याकडे त्याचा फोटो नाहीये पण प्रेझेंटेशन मध्येच आहे का पाहूया. येस, इथं आहेत. मग अशी म्हटलं स्पिराफाइट्स जे पपईच्या पानाच्या देठामध्ये आपण बघितलेलं होतं ते दिसताना असे दिसतील, मायक्रोस्कोप मध्ये कसे दिसतात ते मी तुम्हाला दाखवलं. हे आहेत सिस्टोलिथ्स, ते मगाशी आपण बघितलं फायकसच्या लिप मध्ये कसे दिसत होते, ग्रेपच्या बंच सारखे, द्राक्षाच्या घडासारखे आपल्याला दिसत होते, तिथं फार क्लिअर दिसत नव्हतं. हा, ही त्याची डायग्राम आहे इथं, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. तिसरं आहे रॅपाइड्स, त्याला इडिओब्लास्ट असं म्हटलं जातं ज्या सेलमध्ये आहे त्या, आणि इथं आपल्याला नीडल सारखे स्ट्रक्चर्स बघायला मिळते. एनाटॉमिकल पिक्युलॅरिटीज मध्ये बघूया एरेनकायमा. आता हा एरेनकायमा आपल्याला एक्वॅटिक प्लांट्स मध्ये बघायला मिळतो, हायड्रिला. ओके, हायड्रिला प्लांट आहे ते पाण्यामध्ये वाढत, पाण्यामध्ये जर वनस्पती वाढत असेल तर त्याला पाण्यावरती तरंगायला कोणीतरी मदत करायला पाहिजे. ओके, आणि पाण्यावरती तरंगायचं असेल तर ते स्ट्रक्चर वजनाला हलकं असायला पाहिजे आणि हे हलकं स्ट्रक्चर व्हावं म्हणून त्याच्यामध्ये एअर बबल्स त्यांनी कॅप्चर करून ठेवलेले असतात. सो इन दिस वे पॅरेनकायमा इट इज इट फॉर्म्स नेटवर्क लाईक स्ट्रक्चर इन विच द एअर इज कॅप्चर अँड दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज एरेनकायमा. त्याला आपण एरेनकायमा असं. ओके, एरेनकायमा म्हणजे काय, पॅरेनकायमा सेल्स आहेत त्याच्या आतमध्ये एअर कॅव्हिटीज तयार होतात त्याला आपण एरेनकायमा म्हणतो. त्याचं काम काय आहे, टू इन्क्रीज द बॉयन्सी, पाण्यावरती तरंगण्याची क्षमता वाढवण्याचं काम हे करेल आणि म्हणून हायड्रोफाइट्स मध्ये आपल्याला अशा एरेनकायमाज बघायला मिळतात. दुसरं एक फंक्शन आहे याच्यामध्ये, वनस्पती पाण्यामध्ये वाढत असतील तर त्यांना ऑक्सिजन ही सहजासहजी मिळणार नाही आणि कार्बन डायऑक्साईड ही मिळणार नाही किंवा हे लिमिटेड मध्ये मिळते. रेस्पिरेशन साठी ऑक्सिजनची गरज आहे, फोटोसिंथेसिस साठी कार्बन डायऑक्साईडची गरज आहे, पण पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड कमी असणार आहे. मग हे प्लांट्स काय करतात तर त्यांच्या फोटोसिंथेसिस मध्ये तयार झालेला ऑक्सिजन या एअर कॅव्हिटीज मध्येच साठवून ठेवतात आणि रेस्पिरेशनला तोच वापरतात. म्हणजे हाच ऑक्सिजन परत वापरला जाईल रेस्पिरेशनच्या वेळेला, रेस्पिरेशनच्या वेळेला कार्बन डायऑक्साइड तयार होईल तो परत याच एअर कॅव्हिटीज मध्ये साठवला जाईल. अशा पद्धतीनं गॅसेस एक्सचेंज साठी सुद्धा या एअर कॅव्हिटीज मदत करते. हे झालं एक एनाटॉमिकल पिक्युलॅरिटीज. ही दिसते कुणामध्ये, कुणामध्ये दिसते म्हणून सांगितलं, हे अक्वॅटिक प्लांट्स मध्ये आपल्याला बघायला मिळते, अक्वॅटिक प्लांट्स. आणि स्पेसिफिकली मी त्याचं नाव सांगितलेलं होतं हायड्रिला, ते नाव तुमच्याकडे लिहून घ्या हायड्रिला. ओके, दुसरी कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायची आहे एनाटॉमिकल पिक्युलॅरिटी अँड दॅट पिक्युलॅरिटी इज मल्टिपल एपिडर्मिस. मल्टिपल एपिडर्मिस किंवा यालाच मल्टी लेअर्ड एपिडर्मिस असं म्हटलं जातं. सो दिस मल्टी लेअर्ड एपिडर्मिस, मल्टी लेअर्ड एपिडर्मिस इट विल हॅव मोर नंबर ऑफ सेल लेअर्स. एपिडर्मिस सिंगल सेलच्या ऐवजी, सिंगल लेअरच्या ऐवजी अनेक लेअर्स बनवेल. आता याचं फंक्शन काय आहे, याचा रोल काय आहे, इट विल प्रोव्हाइड प्रोटेक्शन, प्रोटेक्शन टुवर्ड्स टू द इनर टिश्यू फ्रॉम एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. बाहेर समजा टेम्परेचर फारच वाढतंय किंवा बाहेर लाईट इंटेन्सिटी अतिशय हाय आहे तर अशा वेळेला आतल्या पॅलिसेड टिश्यूला, आतल्या क्लोरोप्लास्ट मधल्या पिगमेंट्सना, क्लोरोप्लास्ट मधल्या एन्झाइम्सना या टेम्परेचर पासून प्रोटेक्ट करायचं काम हे इपिडर्मिस करेल. आणि मल्टीलेअर्ड इपिडर्मिस तयार झाला तर ही भिंत आहे ती थोडीशी जाड भिंत होईल जेणेकरून ऍटमॉस्फेरिक टेम्परेचरचा किंवा अबायोटिक फॅक्टरचा डायरेक्ट परिणाम इंटरनल टिश्यू वरती होणार नाही. आता
अशा पद्धतीचं मल्टी लेअर्ड एपिडर्मिस कोणत्या टिश्यू मध्ये कोणत्या प्लांट्स मध्ये बघायला मिळेल? अर्थातच हे आपल्याला झिरो फाइट्स मध्ये बघायला मिळेल. ओके, इथं आपण बघितलं अक्वॅटिक प्लांट्स मध्ये होता, एरेनकायमा म्हणजे हायड्रोफाइट्स मध्ये होता, आता मल्टिपल इपिडर्मिस जे आहे ते आपल्याला झिरो फाइट्स मध्ये बघायला मिळेल. ओके, इट इज XERO नॉट JDERO, झिरो फाइट्स म्हणजे जे ड्राय कंडिशन मध्ये दुष्काळी भागामध्ये किंवा माळरानावरती डोंगराच्या घसारीवरती उतारावरती वाढणाऱ्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतात. बेस्ट एक्झाम्पल इज नेरियम, कन्हेरीच्या पानामध्ये आपल्याला मल्टी लेअर्ड इपिडर्मिस बघायला मिळेल. ज्युरोपाइट मध्ये आहे एनाटॉमिकल पिक्युलॅरिटी. नेक्स्ट पिक्युलॅरिटी आहे सनकन स्टोमॅटा. तर सनकन स्टोमॅटा खालच्या फिगर मध्ये आपल्याला दिसतोय. अप्पर इपिडर्मिसला मल्टी लेअर्ड इपिडर्मिस आहे अप्पर सर्फेस वरती, लोअर सर्फेस वरती परत मल्टी लेअर्ड इपिडर्मिस आहे, आणि याच्यामधला स्टोमॅटा जो इथं सर्फेसला असायला पाहिजे होता तो एक कॅव्हिटी तयार करून कॅव्हिटीच्या आतमध्ये गेलेला आहे. सो द सनकन स्टोमॅटा इज प्रेझेंट हिअर, सनकन स्टोमॅटा आहे तो आपल्याला इथं दिसतोय. हिअर देअर आर सनकन स्टोमॅटा. सनकन याचा अर्थ आहे कॅव्हिटीमध्ये दडलेला, लपून बसलेला. ओके, सनकन स्टोमॅटा. तर इथं सरफेस वरती जर हा स्टोमॅटा असता, सरफेस वरतीच खिडकी असती, तर डायरेक्ट सनलाइट किंवा डायरेक्ट एअर एक्सचेंज झाला असता. हा, आणि मग हे जर झिरो फाइट असतील, कोरड्या जागेमध्ये कोरड्या वातावरणामध्ये वाढणाऱ्या वनस्पती असतील आणि स्टोमॅटा सरफेसला असेल तर ट्रान्सपिरेशनचा रेट वाढणार आहे. म्हणून या वनस्पती काय करतात, स्टोमॅटा तर पाहिजे, गॅसेज एक्सचेंज तर करायचंय, मग स्टोमॅटा कुठे ठेवायचा? तर सरफेस वरती एक कॅव्हिटी बनवायची आणि या कॅव्हिटीच्या आतमध्ये सनकन स्टोमॅटा आहे तो आपल्याला आतमध्ये गेलेला बघायला मिळेल. याला आपण म्हणतो कॅव्हिटी मधला स्टोमॅटा किंवा सनकन स्टोमॅटा. इट विल रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. सो दिस इज पिक्युलॅरिटी ऑफ झिरो पॉइंट. म्हणजे या दोन्ही पिक्युलॅरिटी ज्या आहेत, मल्टी लेअर्ड एपिडर्मिस सनकन स्टोमॅटा, या दोन्ही आहेत झिरो पॉइंटच्या. ओके, सो दिस इज आवर द क्वेश्चन नंबर 4. चौथ्या क्वेश्चन मध्ये यापैकी एक फोटोग्राफ असणार आहे एक्स ला, एक असणार आहे वाय. क्वेश्चन 4 पर्यंत आपल्याला काहीही लिहायचं नाही आहे. ऑनलाईनचे तुमचे एक्झाम असू दे किंवा ऑफलाईनचे असू दे, याच्यामध्ये फक्त ओरल क्वेश्चन विचारले जातील, फोटोग्राफ दाखवला जाईल आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील, त्याचे फक्त ओरल तुम्ही आन्सर द्यायचे. एवढी चांगली उत्तरं द्याल मराठीमध्ये, जर तुम्हाला इंग्लिश शब्द आठवत नसतील मराठीमध्ये बोललात तरी चालेल, तुमचं अंडरस्टँडिंग काय ते महत्वाचं आहे आणि त्या ओरलची तुम्ही उत्तरं द्यायचे. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे क्वेश्चन नंबर 5, आयडेंटिफिकेशन. ओके, तो आयडेंटिफिकेशन इज अ रिटर्न क्वेश्चन. हाही तसा नो रिटर्न आन्सर आहे विद्यापीठाच्या फॉर्मॅट प्रमाणे, पण याच्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला ओरल विचारून थोडंसं डिफिकल्ट जातं. आपण काय करणार आहोत प्रॅक्टिस, की याची तुम्हाला ऑनलाईनला सुद्धा फोटोग्राफ दाखवले जातील, एक PDF पाठवली जाईल, किंवा ऑफलाईनमध्ये ही तुम्हाला फोटोग्राफ्स तुम्हाला तिथे ठेवलेले असतील अरेंज करून, तुम्ही तुमच्या वहीमधल्या एका पेपरवरती याचा स्पेसिमन नंबर लिहायचा आहे आणि त्याच्याबद्दल आयडेंटिफिकेशन आणि कॉमेंट लिहायचे. 2 मार्काचा क्वेश्चन आहे. पहिल्या ओळीमध्ये लिहायचं आहे आयडेंटिफिकेशन ऑफ द गिवन स्पॉट, द गिवन स्पेसिमन इज काय असं ते लिहायचंय, आणि दुसऱ्या स्पॉटमध्ये 2 किंवा 4 ओळीमध्ये त्याची त्याच्यावरती रिमार्क लिहायचे, त्याच्यावरती कॉमेंट लिहायचे, ते काय दिसतंय किंवा कसं दिसतंय किंवा काय फंक्शन आहे त्याचं, जे आपल्याला माहीत असेल. त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं ते मी सांगतो. करेक्ट आयडेंटिफिकेशन असेल, आता मी म्हटलं त्या पद्धतीनं करेक्ट आयडेंटिफिकेशन असेल तर 1 मार्क आहे, त्याच्यावरती डिस्क्रिप्शन किंवा कॉमेंट लिहिली तर 1 मार्क आहे. ई स्पेसिमेन मध्ये असेल तुम्हाला आयदर शूट अपेक्स ऑर रूट अपेक्स, याच्यामध्ये शूट किंवा रूट अपेक्सची स्लाइड किंवा फोटोग्राफ ठेवलेला असेल. आता ऍक्च्युली ते कसं दिसतं ते आपल्याला इकडच्या फोटोज मध्ये दिसतंय, या बाजूला आपल्याला दिसतंय, ऍक्च्युली ते कसं दिसतंय आणि त्याचे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे ते आपल्याला इथं दिसते. ही जी आहे ती डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. दिस इज शूट अपायकल मेरिस्टेम, SAM. सॅम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आणि हे रूट अपायकल मेरिस्टेम आहे म्हणजे रॅम, RAM. ओके, आता सॅम मध्ये बघा अपायकल मेरिस्टेम जे आहे इट शोज प्रेझेन्स ऑफ अपेंडेजेस, त्याला दोन्ही साईडला आणखी काही ब्रांचेस असल्यासारख्या दिसत आहेत, विच आर कम्प्लिटली अब्सेंट इन रान. हे रान मध्ये आपल्याला अशा पद्धतीचे अपेंडेजेस दिसत नाहीत, किंवा अपेंडेजेस दिसले तर त्या फार पाठीमागे असतात, टोकाला नसतात. हा आहे सगळ्यात महत्वाचा डिफरन्स.
शूट अपाइकल मेरिस्टेम असेल तर लॅटरल अपेंडेजेस दिसतात, त्या आहेत लीप प्रिमॉर्डिया. सो दीज आर लीप प्रिमॉर्डिया, LP आहे तिथं. आणि रूट असेल रूट अपाइकल मेरिस्टेम तर लॅटरल अपेंडेजेस दिसत नाहीत. नंबर वन. नंबर टू, शूट मध्ये अपाइकल मेरिस्टेम टर्मिनल आहे, म्हणजे अगदी टोकाला आहे त्याच्या. ओके, टर्मिनल एंडला आहे. आणि रूट मध्ये ते प्रेझेंट आहे टोकाला, पण त्याच्यावर परत एक कॅप बसते, या कॅपला आपण म्हणतोय रूट कॅप. ओके, मेरिस्टेमच्या पुढं आणखीन एक टिश्यू आहे त्याला आपण म्हणतोय रूट कॅप. सो हियर द मेरिस्टेम इज सब टर्मिनल, टर्मिनलच्या थोडस पाठीमागे आहे, सब टर्मिनल इन पोझिशन. हा, दोन डिफरन्सेस झाले. या दोन डिफरन्सेस वरून तुम्ही बाकीचं सगळं डिस्क्रिप्शन द्यायचं. मग या मेरिस्टेमचे जे पार्ट दिसत आहेत, ट्युनिका कार्पस असेल किंवा इथं असेल इपिप्लेमा प्ल्युरोम पेरिप्लेम डर्मॅटोजेन, हे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचे. एका ओळीमध्ये लिहायचं आहे द गिवन स्पेसिमन इज शूट अपायकल मेरिस्टेम किंवा रूट अपायकल मेरिस्टेम जे असेल ते. प्लस कमेंट मध्ये लिहायचंय इट शोज टर्मिनल. आता शूटचं मी फक्त डिस्क्राइब करतो. इट शोज द मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज प्रेझेंट टर्मिनल इन पोझिशन. इट शोज लॅटरल अपेंडेजेस लीप प्रिमॉर्डिया द मेरिस्टेम कंपोज ऑफ ट्युनिका अँड कॉर्पस. ओके, ट्युनिका किंवा कॉर्पस दिसते. किंवा द आउटर मोस्ट लेअर इज कॉल्ड एज डर्मॅटोजेन, इन साइड डर्मॅटोजेन देर इज पेरिप्लेम अँड ऍट द सेंटर द कॉलम ऑफ प्ल्युरोम इज प्रेझेंट. या पद्धतीने तुम्ही चार ओळी सहज होतात. ओके, नेक्स्ट स्पॉट आपण बघूया. नेक्स्ट पोझिशन मध्ये आपल्याला सिम्पल किंवा कॉम्प्लेक्स टिश्यू याच्यामध्ये विचारला जाणार आहे. आपल्या प्रॅक्टिकल मध्ये आपण सिम्पल किंवा कॉम्प्लेक्स टिश्यूची परमनंट स्लाइड या ठिकाणी ठेवणार नाही. एक तर रूट किंवा शूटचा अपायकल मेरिस्टेम. तरी आपल्या माहितीसाठी आपण बघूया याच्यामध्ये काय टिश्यू आहेत. एक आहे पॅरेन्कायमा, गोल गोल सेल आपल्याला बघायला मिळत आहेत, थीन वॉल्ड आहेत, त्याच्यामध्ये थीन लेअर आहेत त्याच्या. दुसरा टिश्यू आहे कोलेनकायमा. कोलेनकायमा सुद्धा पॅरेन्कायमा सारखा गोल गोल दिसतोय, पण त्याचे कॉर्नर जे आहेत ते भरलेले आहेत. हे तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात येईल तुमच्या. इथं कॉर्नर जे आहेत ते कॉर्नर फिलअप केलेले आहेत. सॉरी, मी परत एक वेळ ड्रॉ करतो. ती रेषा फारच लांब गेली. या दोन सेलच्या मधली जी कॅव्हिटी आहे ही कॅव्हिटी इथं भरलेली दिसते. ही कॅरेक्टरिस्टिक आहे कोलेनकायमाची. आणि इथं पॅरेनकायमामध्ये बघा, ही मधली जी कॅव्हिटी आहे ही कॅव्हिटी पोकळ आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं थिकनिंग नाही. दिस इज पॅरेनकायमा. अर्थातच भरलेली ही कॅव्हिटी असेल तर त्याची स्ट्रेंथ जास्त असणार आहे, ताकद जास्त असणार कोलेनकायमा. आणि स्क्लेरेनकायमा जो आहे तो स्क्लेरेनकायमा आपल्याला असा दिसेल पॉलिगोनल इन नेचर. तो आपल्याला गोल दिसणार नाही, तर अशा पद्धतीनं पॉलिगोनल सेल्स आपल्याला बघायला मिळतील. आणि या पॉलिगोनल सेलच्या आतमध्ये आपल्याला सेकंडरी थिकनिंग बघायला मिळेल. सो दे हॅव सेकंडरी थिकनिंग ऑफ लिग्निन ऑर पेक्टिन. या पद्धतीने आपल्याला दिसेल की मधलं जे लेअर आहे ना, हा लेअर लाल रंगाने भरलेला असतो. सो इट विल हॅव मोअर थिकनिंग, मोअर स्ट्रेंथ. म्हणजे पॅरेनकायमापेक्षा कोलेनकायमा स्ट्रॉंग आहे, कोलेनकायमापेक्षा स्क्लेरेनकायमा स्ट्रॉंग आहे. आणि लास्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक इज दॅट स्क्लेरेनकायमा इज डेड टिश्यू. ओके, दिस इज अ डेड टिश्यू. सो इट इज मेकॅनिकल इन नेचर, तो मेकॅनिकल टिश्यू. ओके, नेक्स्ट बघूया आपण स्पेसिमन ई मध्ये कॉम्प्लेक्स टिश्यू झायलेम असेल किंवा फ्लोएम. मग असे बघितलं झायलेम मध्ये आपल्याला ट्रॅकिट्स किंवा व्हेसल्स दिसणार आहेत, आणि फ्लोएम असेल तर आपल्याला सीव ट्यूब्स दिसतील. ओके, फ्लोएम मध्ये आपल्याला सीव ट्यूब्स बघायला मिळणार आहेत. पुढचा स्पॉट दोन नंबरचा एफ, स्पेसिमन एफ. याच्यामध्ये आपल्याला जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आहे पेरिडर्म, लेंटिसेल, पोरस वूड, नॉन पोरस वूड. तर आपण यापैकी पोरस किंवा नॉन पोरस जो आहे तो विचारला जाण्याची शक्यता जास्त आहे, पोरस वूड किंवा नॉन पोरस वूड. पोरस वूड जे आहे त्या पोरस वूड मध्ये आपल्याला वेसल्स बघायला मिळतात लाईक दिस वन. या तिन्ही प्रॅक्टिकल्स मध्ये, तिन्ही फिगर्स मध्ये आपल्याला लाकूड तयार झालेलं बघायला मिळते. वूड इज प्रेझेंट, सो दिस इज सेकंडरी झाले. सेकंडरी झाल्यामध्ये पहिल्यांदा हे बघूया, नॉन पोरस वूड हे जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला बघायला मिळेल. जिम्नोस्पर्म मध्ये फक्त ट्रॅकिट्स आहेत, मग अशी मी म्हटलं त्याच्या झायलेममध्ये वेसल्स नाहीत. आणि ट्रॅकिटची दोन्ही टोकं क्लोज आहेत, मग अशी बघितलं टॅपरिंग एंड्स होते त्याचे, दोन्ही टोकं बंद होते. असं असेल तर ट्रान्सफर सेक्शन मध्ये आपल्याला त्याच्यामधल्या कॅव्हिटी छोट्या छोट्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये छिद्र पडण्यासारखे कुठं दिसत नाहीत, मॅट सारखं स्ट्रक्चर बघायला मिळतं. आणि म्हणून त्या मॅटला आपण
नॉन पोरस वूड असं म्हणते. ओके, नॉन पोरस वूड वुडी शी लाईक कमी पडते. सो द नॉन पोरस वूड इज इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ जिम्नोस्पर्म. याच्यामध्ये आपल्याला छिद्र असल्यासारखे दिसत, ज्यांच्यामध्ये वेसल्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये छिद्र पडल्यासारखे दिसतील, म्हणून आपण त्याला पोरस वूड असं म्हणतो. ओके, दे आर कॉल्ड एज पोरस वूड. द पोरस वूड इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंजिओस्पर्म. पोरस वूड इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंजिओस्पर्म. ओके, आपण पोरस वूडच्या बाबतीमध्ये चर्चा करत होतो. पोरस वूड इट शोज प्रेझेन्स ऑफ द वेसल्स. ओके, वेसल्स आर प्रेझेंट. आता वेसल्स रिंग मध्ये असतील किंवा विस्कटलेले असतील. सो वी हॅव टू टाइप्स, आयदर डिफ्यूज्ड पोरस वूड ऑर रिंग पोरस वूड. हां, डिफ्यूज्ड पोरस वूड किंवा रिंग पोरस वूड. डिफ्यूज्ड पोरस वूड मध्ये एकाच पद्धतीचे वेसल्स, साधारणपणे एकाच साईजचे वेसल्स तयार होतील आणि सगळीकडे विस्कटलेले असतील एकसारख्या, त्यामुळे आपण डिफ्यूज्ड असं म्हणतो. रिंग पोरस मध्ये काय होईल, सीझन प्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीचे वेसल्स तयार होतील. उदाहरणार्थ पावसाळा असेल, आता सीझन आहे तसं, भरपूर जमिनीमध्ये पाणी असेल तर झाडांची वाढ फास्ट होते. झाडांची वाढ फास्ट होताना त्याच्यामध्ये टिश्यू भरभर तयार होतात, जास्त तयार होतात आणि मोठ्या तयार होतात. म्हणजे वेसल्स तयार झाल्या तर त्या वेसल्स आकाराने मोठ्या असणार आहेत पावसाळ्यामधल्या आणि जास्त प्रमाणामध्ये तयार होणार आहेत. हळूहळू पावसाळा संपेल, हिवाळा सुरू होईल, उन्हाळा सुरू होईल, पाणी कमी पडेल, झाडांची वाढ रेट कमी होईल, ग्रोथ रेट कमी होईल, अशा वेळेला वेसल्स तयार होणार नाहीत फास्ट, स्लो तयार होतील, म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये तयार होतील आणि तयार झालेले वेसल्स छोट्या छोट्या असतात. ओके, अशा वेसल्स तयार झाल्या वेगवेगळ्या सीझन मध्ये, तर आपल्याला त्यांची अरेंजमेंट अशी दिसते. पावसाळ्यामधल्या लार्जर वेसल्स स्प्रिंग सीझन मध्ये कमी आहेत, उन्हाळ्यामध्ये ऑटम मध्ये तर अतिशय कमी किंवा वेसल्स ऍबसेंट आहेत. परत पुढच्या पावसाळ्यामध्ये मोठे आपल्याला वेसल्स तयार झालेले बघायला मिळतील आणि परत एक वेळ छोट्या आणि ऍबसेंट, अशा पद्धतीने यांचे रिंग मध्ये लेअर मध्ये तयार झालेले आपल्याला वेसल्स बघायला मिळतील. काही झाडांच्या मध्ये आपल्याला अशा पद्धतीने रिंग पोरस वूड बघायला मिळते. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. ज्या झाडांची पानगळ होत नाही, वर्षभर ज्याची पानं सदाहरित आपल्याला झाड बघायला मिळतात, त्याच्यामध्ये शक्यतो आपल्याला डिफ्यूज्ड पोरस वूड बघायला मिळतात. ज्यांच्यामध्ये पानगळ होते, ज्या झाडांची पानं गळून पडतात, डेसिडियस, उन्हाळ्यामध्ये सगळीच पानं गळून पडतात, तर अशा झाडांच्या मध्ये प्रामुख्याने आपल्याला रिंग पोरस वूड आहे ते बघायला मिळते. सो दिस इज द प्रॅक्टिकल आयडेंटिफिकेशन स्पॉट टू दॅट इज स्पेसिमेन. ओके, नेक्स्ट आपण बघूया इपिडर्मल, मेकॅनिकल अँड सेक्रिटरी टिश्यू. यापैकी मेकॅनिकल टिश्यू जो आहे तो आपल्या प्रॅक्टिकलला एक्झम्प्टेड आहे, म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये हा येणार नाही. आता आपल्याला विचारलं जाईल आयदर इपिडर्मल टिश्यू ऑर सेक्रिटरी टिश्यू. तर विचारताना सिक्रिटरी किंवा इपिडर्मल टिश्यू या दोनपैकी एक काहीतरी विचारलं जाईल. ओके, आता इपिडर्मल टिश्यू मध्ये काय आहे, आपल्याला युनिसेरेट इपिडर्मिस, सिंगल लेअरचं, मल्टी लेअर्ड इपिडर्मिस, हे मगाशीच आपण डिस्कस केलेलं आहे, ती क्युटिकल इपिडर्मलचं पार्ट आहे. किंवा इपिडर्मिस मध्ये आपल्याला बघायला मिळतील इपिडर्मल आउटग्रोथ, याला आपण म्हणतो ट्रायकोम्स, इपिडर्मल हेअर्स, यांना इपिडर्मल हेअर्स असं म्हणतो. अनब्रांचड असतील फिलिफॉर्म, ब्रांचड असतील डेंड्रॉइड, त्याच्यामध्ये फांद्या पुतल्यासारखे दिसते डेंड्रॉइड किंवा फिलिफॉर्म. हे सगळेजण काय करतात, इपिडर्मिस म्हणजे सगळ्यात बाहेरचं लेअर, त्याचं काम आहे प्रोटेक्शन, या प्लांटला प्रोटेक्शन देणं. त्याच्यामध्ये इपिडर्मल हेअर्स जेवढे जास्त असतील तेवढं इन्सेक्ट किंवा पॅथोजन पासून प्लांटचं प्रोटेक्शन, म्हणजे स्पोर्स आहेत तर इझिली ते जर्मिनेट होऊन स्पोर ट्यूब त्याच्या हायपोडर्मिस पर्यंत पोहोचत नाही, किंवा इन्सेक्ट असेल तर इन्सेक्ट बाईट करायला बसला तर ह्या ट्रायकोम्स मुळे, इपिडर्मल हेअर्स मुळे तो असा आधांतरी राहील, इन्सेक्ट आधांतरी राहील आणि तो बाईट करायचा प्रयत्न करेल, पण बाईट करताना त्याच्या टिश्यू पर्यंत त्याची जे काय निडल आहे ती निडल तिथपर्यंत पोहोचणार नाही. ओके, अँड दॅट इज वाय दे प्रोव्हाइड प्रोटेक्शन. तसंच मग असं म्हटलं मल्टी लेअर्ड इपिडर्मिस असेल किंवा थिक क्युटिकल असेल तर अबायोटिक फॅक्टर जे आहेत त्या अबायोटिक फॅक्टर्स पासून प्रोटेक्शन करेल. ओके, पुढचं आहे आपल्याकडे सिक्रिटरी टिश्यू. ओके, आता ह्या आणखी काही आहेत, इपिडर्मल आउटग्रोथ्स आहेत, त्याच्यामध्ये युनिसेल्युलर हेअर बघायला मिळतोय, बुलिफॉर्म सेल्स किंवा मोटर सेल्स आहेत, या मोटर सेल्स आपल्याला मोनोपॉट्स मध्ये बघायला मिळतात, त्यांची पानं वाळल्यानंतर गुंडाळी होते, उसाचं पान हिरवा असेल तर पसरलेलं असतं,
वाळलं तर थोडस असं गुंडाळी झाल्यासारखे होते, मक्याचं पान गुंडाळी होते. तर अशा मोनोपॉट्स मध्ये आपल्याला बुलिफॉर्म सेल्स बघायला मिळतात. आणि पुढचं आहे स्टिंगिंग हेअर्स. हे स्टिंगिंग हेअर्स ज्या पानांच्या स्पर्शामुळे आपल्याला खुजली होते, तर त्या पानांच्या इपिडर्मिस मध्ये अशा पद्धतीचे इपिडर्मल आउटग्रोथ्स असतात, ज्या सेल इपिडर्मल सेलच्या बेस मध्ये इथे एक विशिष्ट पद्धतीचे ऍसिड त्यांना भरून ठेवलेलं असतं. हे ऍसिड ज्या वेळेला आपल्या स्किन मध्ये जातं त्यावेळेला आपल्याला इरिटेशन. ओके, सो दॅट इज द रोल ऑफ स्टिंगिंग हेअर्स. अर्थातच हे सगळे इपिडर्मल आउटग्रोथ्स आहेत ते प्लांटच्या प्रोटेक्शन मध्ये मदत करतात, ऍडिशनल रोल प्ले करतात. हे नेक्स्ट वन आहे मेकॅनिकल टिश्यू. हा नाही, नॉट केप्ट इन द एक्झाम, ते आपल्याला येणार नाहीये. पुढचा आहे सिक्रिटरी टिश्यूज. ओके, सिक्रिटरी टिश्यूज नॉट केप्ट ऍबो म्हणजे वर कुठे आलेले नाहीत कुठल्याच प्रॅक्टिकल मध्ये, आणि आता आपण बघणार आहोत त्या. त्यापैकी थोडक्यात मी सांगतो, हॅडातोड टोमॅटा सारखा स्ट्रक्चर आहे, याला आपण वॉटर स्टोमॅटा म्हणतो. या वॉटर स्टोमॅटा वॉटर ड्रॉपलेटच्या स्वरूपामध्ये पाणी बाहेर येतात. रेग्युलरच्या स्टोमॅटा आहेत त्या गॅसेस एक्सचेंजला म्हणजे वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये पाणी बाहेर टाकतात, इथं मात्र वॉटर ड्रॉपलेटच्या बाहेर पद्धतीनं पाणी बाहेर टाकतील. याला आपण म्हणतो हॅडॅथोर्स. द प्रोसेस इज कॉल्ड एज अ गटेशन. दुसरे आहे डायजेस्टिव्ह प्लांट्स, ज्या इन्सेक्ट्सला डायजेस्ट करण्यासाठी वापरल्या जातात, जसं की ट्रासिनामध्ये आहे. ट्रासिनामध्ये त्याच्या पानावरती असे ग्लँड्स आहेत, त्याच्यावरती इन्सेक्ट बसला तर चिटकून बसतो, आणि या डायजेस्टिव्ह ग्लँड्स डायजेस्टिव्ह एन्झाइम सिक्रीट करतील आणि त्याला डायजेस्ट करतील. नेक्स्ट आहे नेक्टरी. नेक्टरीचं काम आहे नेक्टर सिक्रीट करणं, शुगरी सबस्टन्स सिक्रीट करणं, जो त्याच्या पॉलिनेटरला अट्रॅक्ट करेल आणि पॉलिनेशन मध्ये मदत करेल. नेक्स्ट वन आहे लॅटेक्स टिश्यू किंवा ऑइल ग्लँड्स, ऑइल ड्रॉपलेट्स. या दोन्ही पद्धतीच्या सेल ज्या आहेत त्या सिक्रिटरी सेल्स आहेत, त्या विशिष्ट केमिकलला सिक्रीट करतात. उदाहरणार्थ लॅटेक्स मध्ये लॅटेक्स सिक्रीट केला जातो, तसं ऑइल ड्रॉप मध्ये सुद्धा ऑइल सिक्रीट केलं जातं. फरक एवढाच आहे, लॅटेक्स मध्ये या सिक्रिशनच्या सेल आहेत त्या एकमेकाला जोडून एक कॅनल तयार करतात. त्यांच्यापासून एक कॅनल तयार होतो, पाइपलाइन तयार होते, आणि ते एका ठिकाणी सिक्रीट होऊन दुसऱ्या ठिकाणापर्यंत दुसऱ्या टोकापर्यंत वाहून नेल्या जाऊ शकतात. दोज आर कॉल्ड एज लॅटेक्स सेल्स और लॅटेक्स कॅनल्स. आणि काही ज्या ड्रॉपलेट्स असतात किंवा सिक्रिटरी कॅनल्स असतात, तर याच्यामध्ये एकाच ठिकाणी या सगळ्या सिक्रिटरी सेल्स येतात आणि एका कॅव्हिटीमध्ये हे सगळं सिक्रिशन साठतं. उदाहरणार्थ लिंबू आहे किंवा लेमनच्या फॅमिलीमध्ये सगळे फ्रुट्स, त्याच्यामध्ये मग संत्र मोसंबी जरी घेतला तर त्याच्या स्किनमध्ये रिंटमध्ये आपल्याला एक वेगळं ऑइल त्याच्यामध्ये बघायला मिळतं. आपण जे त्याचे साल रिंट आहे ते मोडली तर त्याच्यामधून ते ऑइल बाहेर येतं, त्याचा वास येतो आपल्याला. दीज आर इसेन्शियल ऑइल्स, सो दे आर सिक्रेटेड बाय सेक्रेटरी टिश्यू. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज ब्रेकिंग ऑफ सीड डॉर्मन्सी बाय मेकॅनिकल ऑर केमिकल स्कॅरिफिकेशन. आता याच्यावरती मी युट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी दिलेत, ते तुम्ही बघितलेत, या थेरीमध्ये तुम्ही याचा अभ्यास पण केलेला आहे डॉर्मन्सी म्हणजे काय, आणि डॉर्मन्सी ब्रेक करायची असेल तर वेगवेगळे ट्रीटमेंट आहेत. त्या ट्रीटमेंट पैकी एक ट्रीटमेंट आहे विकनिंग ऑफ द सीड कोट. त्या सीडच्या वरती जे कोटिंग आहे त्या कोटिंगला वीकन करणं, नाजूक करणं, कमकुवत करणं, या प्रोसेसला आपण स्कॅरिफिकेशन म्हणतो. आता आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण हा फोटो नाही आहे ठेवत, त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत टमॅरिंड सीड्स. चिंचुके आपण ठेवणार आहोत, चिंचुके आहेत तसेच ठेवलेत. तर हे चिंचुके, ओके सॉरी लाईट गेलेली आहे त्यामुळे कदाचित मी तुम्हाला दिसत नाही आहे, पण माझं प्रेझेंटेशन दिसायला मला नाही वाटत काही अडचण येईल, प्रेझेंटेशन चालू राहील. ओके ठीक आहे, चिंचुके आपण ठेवलेत, कोरडे आहेत तसेच सॉरी कोरडे म्हणण्यापेक्षा विदाउट ट्रीटमेंट जे ठेवलेले आहेत दीज आर अनट्रीटेड. अँड इन सेकंड वन वी विल ऍड आयदर ऍसिड ऑर वी विल यूज द मेकॅनिकल पॉवर, मेकॅनिकल स्ट्रेंथ. त्याच्यामध्ये आपण मेकॅनिकल स्ट्रेंथ किंवा गुड वी हॅव ग्रेट लक लाईट आलेली आहे, व्हिडिओ फुटेज प्रॅक्टिकल टू, प्रॅक्टिकल टू मध्ये आहे. या पद्धतीचा आपला एक्सपेरिमेंट असेल. कंट्रोल मध्ये आपण आहे तसे सीड ठेवलेत, पाण्यामध्ये सोक करून 10 सीड्स आपण ठेवलेत, आणि ट्रीटमेंट मध्ये सुद्धा 10 सीड्स ठेवलेत. बट दीज आर ट्रीटेड विथ ऍसिड. इथं आपण एक ऍसिड वापरलेला आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्या हायड्रोक्लोरिक ऍसिडची ट्रीटमेंट आपण याला दिलेली होती. ट्रीटमेंट दिल्यामुळे त्याची जी सीडकोट आहे तो सीडकोट आता
त्याच्यामुळे थोडासा वीकन झालेला आहे जो त्याला जर्मिनेशन मध्ये मदत करेल. सो इन दिस वे वी वीकन द सीड कोट विथ द हेल्प ऑफ केमिकल. दिस मेथड इज कॉल्ड एज केमिकल कॅरिफिकेशन. हां मग तुम्ही लिहिताना काय लिहायचंय, द एक्सपेरिमेंटल सेटअप शोज केमिकल कॅरिफिकेशन ऑफ द सीड्स ब्रेकिंग ऑफ सीड डॉर्मन्सी. वन पेट्री प्लेट शोज 10 सीड्स विदाउट एनी ट्रीटमेंट, दे आर कॉल्ड एज कंट्रोल्ड. इन अनदर पेट्री प्लेट देर आर 10 सीड्स ट्रीटेड विद द हाइड्रोक्लोरिक एसिड. हाइड्रोक्लोरिक एसिड वीकनड द सीड कोट एंड इट हेल्प्स इन इंक्रीजिंग द रेट ऑफ सीड जर्मिनेशन. सो दिस इज केमिकल स्कॅरिफिकेशन. ओके, मेकॅनिकल स्कॅरिफिकेशन असेल तर एक्सपेरिमेंटल सेटअप जवळपास तसाच असणार आहे. पाण्यामध्ये आपण आहेत असे सीड्स ठेवलेत आणि हे कंट्रोल आहेत आपले, आणि त्याच्यामध्ये ट्रीटेड जे सीड्स आहेत ते ट्रीटेड सीड्स आपण वी कॅन यूज एनी मेकॅनिकल मेथड. आता इथं जी मेथड आपण वापरलेली आहे या प्रॅक्टिकलमध्ये ती आहे सँड वाळू आपण वापरले, आणि वाळूमध्ये हे सगळे सीड्स आहेत ते एका बॅगमध्ये टाकलेत, सीड्स प्लस वाळू, आणि वाळून आपण त्याला चोळलंय, घासून घेतलं. ओके, घासून घेतल्यानंतरही त्याचा सीड कोट जो आहे तो सीड कोट कमकुवत होईल, आणि या ठिकाणी आपण वाळू वापरू शकतो, हॅमर हातोड्याने आपण त्याचा सीड कोट फोडू शकतो, किंवा स्कार्पेल किंवा ब्लेड चाकू सारखा मटेरियल वापरून आपण त्याचा सीड कोट आहे त्याच्यावरती स्क्रॅचेस पाडून सीड जर्मिनेशन आहे ते वाढवू शकतो, ती डॉर्मन्सी ब्रेक करू शकतो. जिथं आपण मेकॅनिकल पॉवर वापरतोय किंवा मेकॅनिकल टूल्स वापरतोय त्यांना आपण मेकॅनिकल स्कॅरिफिकेशन म्हणतोय. मगाशी आपण बघितलेलं होतं केमिकल स्कॅरिफिकेशन. दोन्हीचा पर्पज एकच आहे, टू ब्रेक डाऊन द सीड डॉर्मन्सी. हे प्रॅक्टिकल आपलं होतं ब्रेकिंग ऑफ सीड डॉर्मन्सी. या दोन्ही मेथडने आपल्याला ते सीड डॉर्मन्सी ब्रेक करता येईल. तुम्ही एक्सपेरिमेंटल सेटअपचा फोटो बघायचा आहे, ट्रीटमेंटसाठी काय ठेवलंय हे बघून ओळखायचंय की त्याच्यामध्ये मेकॅनिकल स्कॅरिफिकेशन आहे का केमिकल स्कॅरिफिकेशन. ओके, किती जण आहेत अजून आपल्या डिस्कशन मध्ये, पटपट पट तुमची नावं टाका. परत एक वेळ आपण संपत आलोय, एक दोनच स्पॉट आहेत, हे झाले की आपला आजचा हे प्रेझेंटेशन संपणार आहे. त्यामुळे तुमचा आणखीन एक अटेंडन्स द्या, जे शेवटपर्यंत थांबलेले आहेत ते माझ्या लक्षात येतील. ठीक आहे, आणि तुमचं हे जे पार्टिसिपेशन आहे हे पार्टिसिपेशन तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा मदत करणार आहे. थेरीला तुम्ही किती पर्सेंट लेक्चर्स वगैरे अटेंड केलेत, किंवा प्रॅक्टिकलच्या साठी सुद्धा स्लिप डिस्कशन मध्ये किती ऍक्टिव्हली तुम्ही हिस्सा घेतलेला आहे. त्यामुळे चॅटबॉक्समध्ये तुमचे मेसेजेस, तुमचं नाव टाका, डाऊट्स असतील तर डाऊट सुद्धा टाका. ओके, हा पुढचा स्पॉट आहे आय स्टडी ऑफ बायो फर्टिलायझर्स फॉर मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रिया जो आहे तो आपण घेणार नाही आहे, जानस ग्रीन स्टेनिंगचं प्रॅक्टिकल ओमिट केलेलं आहे, एक्झम्प्ट केलेलं आहे, त्यामुळे ते येणार नाही आहे. ओके, सो बायो फर्टिलायझर्स विच आर यूज, बेस्ट एक्झाम्पल इज रायझोबियम. रायझोबियम बायो फर्टिलायझर आहे, तो रूट नोडीलमध्ये आहे. भुईमुगाच्या किंवा सोयाबीनची जर आपण जाळी त्याची घेतली तर त्याच्या रूट्सवरती आपल्याला अशा पद्धतीचे नोडूस बघायला मिळतील. रायझोबियम इज बॅक्टेरिया विच इज नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. दिस इज नायट्रोजन फिक्सर. दुसरा आहे ट्रायकोडर्म विच इज सॉइल फंजाय. सॉइल फंजाय आहे, तो सॉइल फंजाय सुद्धा याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन मध्ये किंवा मायक्रोफ्लोराच्या जर्मिनेशन मध्ये मदत करेल. ऍझोला इज द टेरिडोफाइट, हे फर्न आहे पाण्यामध्ये वाढणार, पाण्यामध्ये तरंगणार. बट दिस ऍझोला शोज असोसिएशन विथ ॲनाबिना. याच्या सेलच्या आतमध्ये, टिश्यूच्या आतमध्ये ॲनाबिना आणि नॉस्टॉकचे कॉलनीज बघायला मिळतात. अँड नेक्स्ट वन इज नॉस्टॉक. नॉस्टॉक इज अ ब्ल्यू ग्रीन अल्गी, हे आपल्याला माहित आहे, फार वेळ याचा अभ्यास केलेला आहे. BGA सियानो बॅक्टेरिया भाताच्या शेतामध्ये पॅडी फील्ड मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सो BGA विल हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन. स्पेसिफिकली त्याच्यामधला हा जो हेट्रोसिस्ट आहे, हा हेट्रोसिस्ट ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करेल आणि झाडाची नायट्रोजनची जी रिक्वायरमेंट आहे आपल्या क्रॉपची ती भागवेल. तर याच्यापैकी नॉस्टॉक, ऍझोला किंवा रायझोबियम यापैकी काहीतरी मटेरियल ठेवलेलं असणार आहे. तुम्ही आयडेंटिफाय करायचंय, गिव्हन स्पेसिमेन आय इज बायो फर्टिलायझर, मग त्याचं नाव लिहायचंय, व्हॉट इज इट अँड व्हॉट इज इट स्ट्रक्चर अँड हाऊ इट हेल्प्स ॲज अ बायो फर्टिलायझर. तो बायो फर्टिलायझर म्हणून काय काम करतो, कसा मदत करतो ते आपल्याला लिहायचंय. अँड दिस इज आय थिंक लास्ट स्पॉट, स्टडी ऑफ रेस्पिरेशन इन सीड जर्मिनेशन विथ द हेल्प ऑफ गॅनॉन्ग्स रेस्पायरोमीटर. ओके, स्टडी ऑफ रेट ऑफ रेस्पिरेशन इन जर्मिनेटिंग सीड्स बाय गॅनॉन्ग्स रेस्पायरोमीटर.
आता गॅनॉन जे रेस्पिरोमीटर आहे ते एक ऍपरेटस आहे. या ऍपरेटस मध्ये बघा दोन ग्लास ट्यूब्स आहेत, ओके, दोन ग्लास ट्यूब्स आहेत विच आर कनेक्टेड विथ इच अदर बाय अ रबर ट्यूब. याला आपण लेवलर असंही म्हणतो, लेवल कमी जास्त करण्यासाठी, खालीवर करण्यासाठी हे वापरलं जातं. रबर ट्यूब आहे, त्यामुळे जे काय आपण केमिकल याच्यामधून ओतणार आहोत, सलाइन वॉटर असू दे, केओएच असू दे किंवा मर्क्युरी असू दे, इकडून ओतलं तर रबर ट्यूब मधून ते पास होणार आहे आणि दुसऱ्या ट्यूब मध्ये सुद्धा वर चढणार आहे. अशा पद्धतीच्या दोन ट्यूब्स आहेत. त्याच्यापैकी एक ट्यूब जे आहे त्या एक ट्यूब वरती आपल्याला ग्रॅटिट्यूड मार्क्स दिसतील, ग्रॅज्युएटेड मार्क्स, त्याच्यामध्ये मिलीमीटरचे आपल्याला मार्किंग्स बघायला मिळतील. आणि त्याच ट्यूबला एक बल्ब अटॅच केलेला आहे. ओके, वी हॅव अ ग्लास बल्ब अटॅच टू वन ट्यूब विच इज ग्रॅज्युएटेड ट्यूब. या बल्बला एक ओपनर आहे, स्टॉपर असं आपण म्हणतो. आणि अशा पद्धतीची याची रचना आहे. दिस एंटायर थिंग इट इज केप्ट ऑन अ स्टँड, हे सगळे स्टँड वरती ठेवले. हां, हे झालं गॅनॉन्ग्ज रेस्पायरोमीटरचं कन्स्ट्रक्शन, हे कसं बनलेलं आहे किंवा कसं दिसतं. परत एक वेळ सांगतोय, देर आर टू ग्लास ट्यूब्स कनेक्टेड विथ इच अदर बाय अ रबर ट्यूब. वन आर्म ऑफ ग्लास ट्यूब इज मार्क्ड विथ ग्रॅज्युएटेड मार्क्स अँड इट इज कनेक्टेड विथ अ ग्लास बल्ब. द ग्लास बल्ब कॅन बी क्लोज्ड विथ द हेल्प ऑफ ग्लास स्टॉपर. हां, त्याच्यावरती स्टॉपर आहे. आता जर्मिनेटिंग सीड जे आहे ते जर्मिनेटिंग सीड आपण या बल्ब मध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये सलाइन वॉटर आपण ऍड करणार आहोत आणि नंतर हा स्टॉपर आहे तो आपण स्टॉपर क्लोज करणार. आता स्टॉपरला एक होल आहे छोटस आणि इथं याच्या नेकला पण एक होल आहे. तर स्टॉपर बसवताना आपण हे दोन्ही होल एकमेकाच्या समोर येतील असं स्टॉपर बसवणार आहे, जेणेकरून स्टॉपर बसवल्यामुळे तयार होणारा प्रेशर या केमिकलला पुढे ढकलणार नाही, सलाइन सोल्युशनला पुढे ढकलणार नाही. हा, गॅस निघून जाईल, स्टॉपर बसवला, त्याच्यानंतर स्टॉपर आपण फिरवणार आहोत की ही दोन्ही छिद्र आहेत ती ऑब्लिक होतील, एकमेकाच्या समोर येणार नाहीत. दिस चेंबर विल बिकम एअर टाईट. ओके, तो एअर टाईट होईल. एअर टाईट झाल्यानंतर हा जर्मिनेटिंग सीड्स आहेत ते मोड आलेलं धान्य आपण ठेवलं, जर्मिनेशन चालू आहे. जर्मिनेशन चालू असेल तर ते काय करतील, देअर विल बी हाय रेट ऑफ रेस्पिरेशन, सो दे विल युटिलाइज द कार्बन ऑक्सिजन फ्रॉम द एअर. इथं जी हवा आहे या हवेमधला ऑक्सिजन ते वापरतील अँड दे विल प्रोड्यूस कार्बन डायऑक्साइड. धीस कार्बन डायऑक्साइड विल बी ऍब्सॉर्ब बाय दिस सलाइन वॉटर. इथं जे पाणी आहे स्पेसिफिकली केओएच वॉटर बऱ्याचदा वापरलं जातं, अल्कली सोल्युशन, केओएच ऑर एनएओएच सोल्युशन. सो इट विल ऍब्सॉर्ब दिस सीओ टू. इथं तयार होणारा जो सीओ टू आहे तो सीओ टू डिझॉल्व्ह होईल. आता काय होईल सांगा, इकडून तर एअर टाईट आहे मटेरियल, आता हवा आतमध्ये येऊ शकत नाही. या हवेमध्ये जो ऑक्सिजन होता तो रेस्पिरेशनला वापरला आणि ऑक्सिजनचं कन्वर्जन सीओ टू मध्ये झालं, पण सीओ टू तर डिझॉल्व्ह झाला. पण डिझॉल्व्ह झाल्यानंतर याच्यामध्ये एक पद्धतीची कॅव्हिटी तयार होईल, हा व्हॅक्युम तयार होईल. आणि हा व्हॅक्युम भरून काढायचा असेल तर याच्यामध्ये सलाइन सोल्युशनची जी लेवल आहे ती लेवल या आर्क मध्ये वाढेल. ओके, देअर विल बी इन्क्रीज राईज अप इन द लेवल ऑफ केओएच ऑन द ग्लास आर्म विच इज अटॅच टू द बल्ब. बल्बला बांधलेला जो ग्लास आर्म आहे, अटॅच असणारा ग्लास आर्म, त्या बाजूला सोल्युशन वर चढलेलं दिसेल. एक्सपेरिमेंटल सेटअप करून ठेवायचं आहे. पहिलं लेवलिंगचे रीडिंग जे असेल, ओरिजिनल रीडिंग, इनिशियल रीडिंग, ते आपल्याला नोट करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर फायनल रीडिंग बघायचं आहे आपल्याला. मग आपल्या लक्षात येईल की रेस्पिरेशन त्याच्यामध्ये चालू आहे किंवा नाही, कार्बन डायऑक्साइड त्यांना तयार केलेला आहे किंवा. सो दिस इज द एक्सपेरिमेंटल सेटअप टू डिटरमाइन द रेट ऑफ रेस्पिरेशन ड्यूरिंग सीड जर्मिनेशन बाय गॅनॉन्ग्ज रेस्पायर. अँड देन द नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 6, जो आहे तुमचा सबमिशनचा सर्टिफाईड जर्नल तुमचा असेल तर तुम्हाला 5 मार्क्स मिळणार आहे, 2 रिपोर्ट असेल तर 5 मार्क्स मिळणार आहेत. हा 2 रिपोर्ट जो आहे तो आपण बॉटॅनिकल गार्डनचा 2 रिपोर्ट तुम्हाला ग्रुपवरती पाठवतो, तो तुम्ही लिहून काढा. 1-2 पेजेस आहेत नावाचे, ते लिहून काढा आणि त्याची PDF कॉपी किंवा तुम्ही ऑफलाईनला येणार असाल तर ऑफलाईनला ते सबमिट करा. जर्नल तुमचा लिहून झालेला आहे, जसं असेल तसं जेवढे एक्सपेरिमेंट लिहिले, जे डायग्राम्स काढलेत, ते जर्नल आहे तसं तुम्ही सबमिट करायचं आहे तुमची परीक्षा ज्या दिवशी असेल त्या दिवशी, किंवा ऍडव्हान्समध्ये येऊन सबमिट करून गेला तरी सुद्धा चालेल. जे येणारच नाही फक्त ऑनलाईनची परीक्षा देणार आहेत तर त्यांनी त्याची PDF करा आणि PDF तुम्ही ग्रुपवरती, तुम्हाला एक स्पेशल ईमेल किंवा दुसरा एक व्हॉट्सअप ग्रुप काढूया फक्त एक्झाम मटेरियलसाठी, त्याच्यामध्ये तुम्ही सबमिट करा. ओके, आणि अशा पद्धतीने तुमचं सबमिशन आहे ते सबमिट करून घेतलं जाईल. तुम्ही जे ज्या पद्धतीने जर्नल लिहिलेला आहे किंवा 2 रिपोर्ट लिहिला आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील. ओके, असतील तर तुम्ही डाऊट तुमचे चॅटबॉक्समध्ये टाका. चॅटबॉक्सकडं माझं
पूर्ण लक्ष आहे. आता नाही विचारलं, अजून तुम्हाला काही डाउट्स असतील ग्रुपमध्ये विचारलं तरी सुद्धा चालतील, नसेल तर माझा पर्सनल नंबर आहे तुमच्याकडे, व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुम्ही जर विचारलं तरी सुद्धा चालेल. याच प्रेझेंटेशनची तुम्हाला जर आणखी बघायचं असेल तर याचीही लिंक मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतो, परत तुम्ही एक वेळ बघितलं तर चालेल, किंवा तुमची ज्या दिवशी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही हे बघितलं तरी सुद्धा चालेल. आजचं जे आहे आपलं सेशन, ते सेशन युट्यूबवरती होतं, त्यामुळे ते तुम्हाला त्याची लिंक मिळेल युट्यूबवरतीच, हे तुम्हाला सेशन परत एक वेळ बघायला मिळेल. ठीक आहे, इतका वेळ तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट झालात, काही पॉईंट्स लिहून घेतले असतील, त्याचा नक्की फायदा होईल. सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबूया. ओके.